नमस्कार मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये चंद्रमुखी या सिनेमाबद्दल आपण बोलणार आहोत या चित्रपटामध्ये तमाशा हा कालांतराने कसा बदलत गेलेला आहे आणि तो पूर्वीच्या काळात कशा प्रकारे होता याबद्दल या, या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत जसं इतर नृत्य प्रकाराकडे सन्मानाने बघितलं जातं तसं मान सन्मान या लोकनाट्य प्रकाराला मिळाले नाही याकडे बघण्याच्या लोकांचा दृष्टिकोन दुर्दैव्याने दू तो आजही बदललेला नाही आजच्या काळात ला तमाशा लावणी हे महाराष्ट्रातील लोकनाट्याचे प्रकार काहीसे दुर्लक्षित झालेले आहे yeah. जसं इतर नृत्य प्रकाराकडे सन्मानाने बघितलं जातं तसं मान सम्मान या लोकनाट्य प्रकाराला मिळालेले नाही उलट पक्षी याकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन फारसा चांगला नाही आणि दुर्दैवाने तो आजही बदललेला नाही साधारण पन्नास ते ऐंशीच्या दशकात मराठी चित्रपट आणि तमाशा असा एक समीकरण झाला होता त्यावेळेच्या आवडीने ऐकले जातात त्यावेळेच्या तमाशा पटामध्ये लावणे सोबत सवाल जवाब हा प्रकार ही प्रचंड लोकप्रिय होता त्यावेळेचे सवाल जवाब बघताना कित्येक स्वतः प्रश्नाचे उत्तर शोधत त्यात हरवून जात असे पण नंतर हळूहळू चित्रपट स्वरूप बदलले गेले आणि तमाशा लावणी हे प्रकार मागे पडत गेले पुढच्या काळात तर ते फक्त चित्रपटातील एखाद्या गाण्यापुरते उरले आज या साऱ्या आठवणी येण्याचं कारण म्हणजे चंद्रमुखी चित्रपट आहे विश्वास पाटील लिखित चंद्रमुखी या कादंबरीवर आधारित असलेला हा चित्र चित्रपट कादंबरीच्या मूल नावावरच प्रदर्शित झाला होता या चित्रपटाने पुन्हा एकदा तमाशा गावरण भाषा ऐकून तो काल नव्याने अनुभव करायला लावलेला होता नटरानंतर जवळपास बारा वर्षांनी मराठी चित्रपटामध्ये पुन्हा एकदा ढोलकीचा घुंगराचा जुगलबंदीचा रंग आलेला होता मराठी चित्रपटाच्या तमाशा लावणी नृत्य प्रकाराबद्दलची चर्चा होत असताना पिंजरा या चित्रपटाला विसरणं कदापित शक्य नाही खरं तर हा चित्रपट म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीतला इतिहासातील एक सुवर्ण पान आहे या चित्रपटाचा उल्लेख नेहमी व्ही शांताराम यांचा एक अमर कलाकृती असाच केला जातो पिंजऱ्यानंतर मराठी चित्रपटसृष्टीचे कलरफुल युग सुरू झाला असं म्हटलं तर नाही याआधी चित्रपट ब्लॅक अँड व्हाईट होते ब्लॅक व्हाईट काला एकोणीसशे एकोणसाठ साली प्रदर्शित झालेले सांगते ऐका या चित्रपटाने तर भारतीय आणि जागतिक चित्रपटसृष्टीतील इतिहास घडवला नवीन विक्रम प्रस्थापित केले होते या चित्रपटाला चित्रपटसृष्टीच्या इतिहासातला मानाचा पान म्हटलं जातं या चित्रपटाचे दिग्दर्शक होते आनंद माने आनंद माने यांनी अनेक तमाशापट बनवले याद्वारे त्यांनी महाराष्ट्रातील लोककलेला न्याय द्यायला प्रामाणिक प्रयत्न केला यामुळे तमाशपट काढणारे आनंद माने असा शिक्काही त्यावर बसला होता उत्कृष्ट कथा कलाकाराचा सरस अभिनय गावाकडच्या आयुष्य आणि जोडलेले लावणी नृत्य असा शृंगार लाभलेले तमाशपट ही मराठी चित्रपटसृष्टीतील एक ओळख बनली होती आता इतके वर्षानंतर चंद्रमुखी चित्रपटाने ती आठवण आणून दिलेली तर होतीच याआधी दोन हजार नऊ साली आलेले नटन चित्रपट आखी तमाशापट नसला तरी काय साथ त्या धर्तीवर आधारित होता यामध्ये तमाशामधील नाचाची वेदना मांडण्यात आली होती हा चित्रपट अभिनेता गणपत पाटील यांच्या आयुष्यावर आधारित होता नटरंग चित्रपटामधील लावणी नृत्यांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले त्यावेळी महाराष्ट्रातल्या लग्नाच्या वरातीत मला जाऊन देना घरी आणि अप्सरा आली या दोन्ही गीताशिवाय पूर्ण झालेच नसतील बघता बघता हा चित्रपट सुपरहिट चित्रपट यादीमध्ये जाऊन बसला नटरंग नंतर तब्बल बारा वर्षांनी चंद्रमुखी हा चित्रपट आला नटरंगमध्येही अमृता खानवेलकरनी मला जाऊन देना घरी आता वाजले की बारा म्हणत आपल्याला ला लावणी नृत्याचा नजाकत दाखवली होती त्यानंतर आता चंद्रमुखी चित्रपटामध्ये ती लावणी नृत्य करताना दिसली आणि हा चित्रपट सुपर डुपर हिट ठरला नमस्कार मित्रांनो आज मी काय बोलणार काय बोलणार काय बोलणार तुम्ही बोलणार आज काय बोलणार मी बोलणार आहे चंद्रमुखी या चित्रपटाच्या बारेमध्ये या चित्रपटाची मी माहिती देणार आहे हा चित्रपट आता भरपूर गाजला मराठी सर्व मान सर्व लोकांनी जाऊन मराठी लोकांनी आपण सगळ्यांनी जाऊन हा चित्रपट थेटरमध्ये बघितला आणि हा चित्रपट खूप चालला लोकांच्या मनावर रास केला या चित्रपटाचे तुम्ही गाणे ऐकले असतील सगळे गाणे लोकांना खूप आवडले त्यांनी सोशल मीडियावर शो सोशल साईटवर त्याचे खूप डॅन्स केला इंस्टाग्रामवर त्यांनी त्यांचे डॅन्स केला सोशल साईटवर सगळीकडे त्यांचा डॅन्स झाला लोक पोरापोरी किती नाचले मराठी पोरपोरी नाचले हिंदी पोरापोरी नाचल्याच्यावर किती लोकांनी डॅन्स बनवला चंदा हा गाणं तुम्ही बघा ऐकलंच असणार किती जागेला वाजत होतं गली गलीमध्ये आपल्या गावा गावागावामध्ये वाजलं स शहरामध्ये वाजलं हे गाणं खूप गाणं गाजलं या गाण्यामुळे चंद्रमुखीचं खूप नाव झालं हिंदी पिक्चर इंडस्ट्रीमध्ये पण या चित्रपटाची बोध खूप बाद झाली हा चित्रपट खूप चालला या पिक्चरनी साऊथसारख्या इंडस्ट्रीला पण हलवला हा चित्रपट सगळ्या मराठी लोकांनीच खूप आपल्या डोक्यावर घेतला त्याच्यामध्ये खूप लोकांना हा चित्रपट आवडला कारण की या चित्रपटाचा जे दाखवण्याचा उद्देश होता ते लोक कलाकारांच्या भावना दाखवण्याचा उद्दिष्ट होता आणि त्याच्यामध्ये आपला प्रसाद ओक यांनी त्याच्यामध्ये खूप चांगलं काम केलेलं आहे त्यांची निर्माती दिग्दर्शन त्याचं चांगलं आहे त्या चित्रपटामध्ये त्यांनी खूप चांगलं दिग्दर्शन केलेलं आहे या चित्रपटामध्ये आपण हा पिक्चर पाहिल्यानंतर आपल्याला वाटतं की हा चित्रपट खूप अतिशय चांगला बनलेला आहे याच्यामध्ये सगळे कलाकार खूप चांगले होते त्यांचं दि त्यांचं काम खूप चांगलं होतं आता हा चित्रपट जे बनवला गेलेला होता तो आपला विश्वास पाटील आहे त्याची कादंबरी होती त्या कादंबरीचं नाव होतं चंद्रमुखी ती कादंबरीवर हा चित्रपट आधारित होता हा चित्रपट लोकांना खूप आवडला कारण का या ती कादंबरीमध्ये जे हो जसं होतं तसंच या चित्रपटामध्ये त्यांनी दाखवलेलं होतं प्रसादने आपल्या आणि या चित्रपटामध्ये जे आपली हिरोईन होती ती आपली अमृता खानविलकर होती तिने खूप अतिशय चांगलं काम केलेलं होतं तिने वेळे आपल्या स्वतःला त्या रोलमध्ये तिने बरोबर ढाललेलं होतं त्याच्यामुळे ती हर वेळे ती वेगळी वेगळी दिसत होती आणि त्या रोलसारखे ती तिचा पूर्ण भाव होते ते चित्रपट खूप चांगला होता तर हा चित्रपट जेव्हा लागला तेव्हा लोकांनी भरभरून त्याला प्रतिसाद दिला आता हा जो चित्रपट होता त्या पिक्चरनी कमसे कम से दोन करोडच्या वरती बिझनेस केलेला आहे त्या ह्याच्यामध्ये आपले आदिनाथ कोठारे होते ते आदिनाथ कोठारे कोण आपले महेश कोठारेंचे पोरगा आहे त्यांनी अतिशय उत्कृष्ट काम केलेलं आहे तुम्ही हा चित्रपट बघितल्यानंतर मधल्या सिक्वेलमध्ये त्याची जी एंट्री आहे धनाजी करून त्याचं नाव आहे तेव्हा तो एंट्री मारतो आणि ते, ते तो जो डायलॉग मारतो जेव्हा ते अमृताबर एक माणूस वाद घालत असतो तेव्हा तो येतो आणि त्यांनी जो डायलॉग बोलला ना त्या असे माणसाचे ना आपले रोमटे खडे करतो आपले केस आहेत ना असे उभे राहतात त्याचे असा डायलॉग मारतो ना तो एकदम जबरदस्त म्हणजे त्याचा बाप ते ॲक्शन हिरो होता मराठीमध्ये डेनेट तुम्ही ऐकलं बघितलंच असेल महेश कोटार पण त्याच्या पोराने डेनेट बोलायच्यापेक्षा ना त्यांनी त्या चेहऱ्याच्या चे भावाने ते चेहऱ्याचे भाव जो देतो ना त्याच्याने लोकांचं म्हणजे मन हादरून जातं तिथे बसणारा माणूसच बोलतो अरे मस्त आदिनाथचा आज जबरदस्त रोल होता आदिनाथने आजपर्यंत पिक्चर किती केलेले होते लोकांच्या ध्यानात नसतील फक्त इथं पछाडल्याला काय झापाटलेला पिक्चर आणलेला तेवढाच होता त्याचा एक त्याच्यानंतर त्याच्या पिक्चर नव्हता कोणता चांगला पण हा पिक्चरमध्ये त्यांनी काम केलं ना ते जबरदस्त केलेलं आहे आदिनाथनी आदिनाथ, आदिनाथ कोटारा त्याच्यामध्ये जबरदस्त रोल होता आणि अमृताने तर त्याचं जे ग्लॅमर दिलेला आहे तिचा जो डॅन्स केलेला आहे तो अतिशय उत्कृष्ट आहे आता तुम्ही पहिल्याच्या पहिल्याच्या जमान्यामध्ये बघितला असेल वी शांतारामचे पिक्चर ते त्याच्यामध्ये आपण पिंजरा पिक्चर बघितला असेल आणि अजून सांगते आहे ते काय का पिक्चर बघितला असणार मग असे जे चित्रपट बघितले असेल त्याच्यामध्ये आपण बघायचो पहिला त्याच्यामध्ये चित्रपटामध्ये लो असे लावणी नाचायचे आपला तमाशा व्हायचा त्या तमाशा तमाशाचे पिक्चर यायचे त्याच्यावर म्हणजे ते पिक्चर बनायचे त्याच्यावर ते जेव्हा आपण बघायचं चित्रपटामध्ये तर त्याच्यामध्ये दाखवायचे की ब हे तमाशामध्ये ते, 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 तमाशा ते नाचायचे बिच्या नाचे यायचे पण त्या नाच्यामध्ये पण ते, ते लोक कसे तमाशा करायचे नंतर मग त्याच्यामध्ये सवाल जवाब पण व्हायचे आपण सांगते आहे ते ऐकामध्ये बघितलं असेल ते सवाल जवाब कसे एक दुसऱ्याला देतात मग ते पब्लिकला कसं आवडतं म्हणजे आपल्या मराठी दर्शकांना ते खूप आवडायचं पण आता हा चित्रपट पण हा आता हा या जमान्याचा कलरफुल हो चित्रपट आहे ते ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट होते पण हे जो पिक्चर आहे तो कलरफुल आहे हा पिक्चर एकदम मस्त होता हा चित्रपट त्या पिक्चरला पकडून आता बनवला गेलेला ह्याच्या पहिला पण नटरंग आलेला नटरंगमध्ये पण तुम्ही बघितलं असणार आपले गणपत पाटील गणपत पाटीलवर तो पिक्चर आधारित होता त्यांच्या ते त्यांच्या जीवनावर तो पिक्चर आधारित होता आता नटरंगमध्ये पण यांनी अमृता खानविलकरांनी गाणं गायलेलं मला ते खूप गाणं गाजलेलं मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की बारा किती ते गाणं गाजलेलं लोकांनी बघितलं किती आता अमृतानी हाच गाणं आता तुम्ही बघितलं चंद्रमुखीचा चंदा तिचा जबरदस्त नृत्य तिचा जबरदस्त ठेका त्या गाण्यावरचा लोकांना अतिशय आवडला त्याच्यावर किती जेव्हा आपल्या पोरापोरींनी मराठी पोरापोरींनी किती डॅन्स केला इंस्टाग्रामवर असे जेवढे जे जो आहेत ते ते आहे इंटरनेटवर आय डी त्याच्यावर त्या लोकांनी किती नाच केलेला आहे चित्रपटाचा हा चित्रपट अतिशय गाजला मराठी लोकांनी जाऊन आपल्या सगळ्या महाराष्ट्रीयन लोकांनी जाऊन ते पिक्चर पूर्ण बघितलं आणि मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्यांनी पण तिथे चित्रपट बघितला जाऊन थिएटरमध्ये थिएटर हाऊसफुल झाला सगळ्या मराठी लोकांनी हा चित्रपट बघितला खूप चाललेला पिक्चर आहे ह्याच्यामध्ये सगळे कलाकार सगळे सगळे होते समीर होता आपला कॉमेडी क्षेत्रामधला आता किती किती ॲक्टर असे त्याच्यामध्ये होते जे आताचे लेटेस्ट ॲक्टर होते सगळे ते सगळ्यांनी चांगला अनुभव अभिनय केलेला आहे आणि आपला प्रसादने त्याचं चांगलं नि दिग्दर्शन केलेलं आहे हा चित्रपट अतिशय चांगला आहे हा खूप गाजला पिक्चर आता हा चित्रपट ओ टी पीवर पण आलेला आहे तुम्ही जाऊन बघू शकता तुम्हाला जर बघायचा तर वेळ भेटला तर जाऊन बघा कारण का हा चित्रपट अतिशय चांगला आहे हा चित्रपट मी तुम्हाला सजेस्ट करेन की जरूर बघा तुम्हाला जेव्हा वेळ भेटेन कुठे लागला असेल थेटरला लागला असेल कुठे असेल तर तुम्ही जरूर बघा कारण का चित्रपटाचं खूप चांगलं आहे त्याच्यामध्ये दाखवल्या गेलेलं आपल्या लोककलाकारांचं जीवन त्याच्यामध्ये खूप अतिशय प्रेम प्रेमळ एक कथा आहे ती त्या कथेमधून कसं त्या कथेचं आणतं होतं ते तुम्ही पिक्चर बघितल्यावर तुम्हाला कळेल तर हा चित्रपट जाऊन बघा जिथे आपल्या ओ टी पीवर बघा जसे कुठे थेटरला लागला तर जरूर बघा आणि आपला मराठी चॅनल आहे या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेलचं बटन दाबा आणि असेच आमचे नवीन नवीन व्हिडिओ येणारे बघा नमस्कार नमस्कार मित्रांनो आज मी काय बोलणार काय बोलणार काय बोलणार तुम्ही बोलणार आज काय बोलणार मी बोलणार आहे चंद्रमुखी या चित्रपटाच्या बारेमध्ये या चित्रपटाची मी माहिती देणार आहे हा चित्रपट आता भरपूर गाजला मराठी सर्व मान सर्व लोकांनी जाऊन मराठी लोकांनी आपण सगळ्यांनी जाऊन हा चित्रपट थेटरमध्ये बघितला आणि हा चित्रपट खूप चालला लोकांच्या मनावर रास केला या चित्रपटाचे तुम्ही गाणे ऐकले असतील सगळे गाणे लोकांना खूप आवडले त्यांनी सोशल मीडियावर शो सोशल साईटवर त्याचे खूप डॅन्स केला इंस्टाग्रामवर त्यांनी त्यांचे डॅन्स केला सोशल साईटवर सगळीकडे त्यांचा डॅन्स झाला लोक पोरापोरी किती नाचले मराठी पोरपोरी नाचले हिंदी नाचले नाचल्याच्यावर किती लोकांनी डॅन्स बनवला चंदा आ जसना। गावा -गावा गाने। गाने हा गाणं तुम्ही बघा ऐकलंच असणार किती जागेला वाजत होतं गली गलीमध्ये आपल्या गावागावामध्ये वाजलं स शहरामध्ये वाजलं हे गाणं खूप गाणंच गाजलं या गाण्यामुळे चंद्रमुखीचं खूप नाव झालं हिंदी पिक्चर इंडस्ट्रीमध्ये पण या चित्रपटाची बोध खूप बाद झाली हा चित्रपट खूप चालला या पिक्चरनी साऊथसारख्या इंडस्ट्रीला पण हलवला हा चित्रपट सगळ्या मराठी लोकांनीच खूप आपल्या डोक्यावर घेतला त्याच्यामध्ये खूप लोकांना हा चित्रपट आवडला कारण की या चित्रपटाचा जे दाखवण्याचा उद्दिष्ट होता ते लोक कलाकारांच्या भावना दाखवण्याचा उद्दिष्ट होता आणि त्याच्यामध्ये आपला प्रसाद ओक यांनी त्याच्यामध्ये खूप चांगलं काम केलेलं आहे त्यांची निर्माती दिग्दर्शन त्याचं चांगलं आहे त्या चित्रपटामध्ये त्यांनी खूप चांगलं दिग्दर्शन केलेलं आहे या चित्रपटामध्ये आपण हा पिक्चर पाहिल्यानंतर आपल्याला वाटतं की हा चित्रपट खूप अतिशय चांगला बनलेला आहे ज्यामध्ये सगळे कलाकार खूप चांगले होते त्यांचं दिल त्यांचं काम खूप चांगलं होतं आता हा चित्रपट जे बनवला गेलेला होता तो आपला विश्वास पाटील आहे त्याची कादंबरी होती त्या कादंबरीचं नाव होतं चंद्रमुखी ती कादंबरीवर हा चित्रपट आधारित होता हा चित्रपट लोकांना खूप आवडला कारण का ती कादंबरीमध्ये जे हो जसं होतं तसंच या चित्रपटामध्ये त्यांनी दाखवलेलं होतं प्रसादने आपल्या आणि या चित्रपटामध्ये जे आपली हिरोईन होती ती आपली अमृता खानविलकर होती तिने खूप अतिशय चांगलं काम केलेलं होतं तिने वेळेकाळीने आपल्या स्वतःला त्या रोलमध्ये तिने बरोबर ढाललेलं होतं त्याच्यामुळे ती हर वेळे ती वेगळी वेगळी दिसत होती आणि त्या रोलसारखे ती तिचा पूर्ण भाव होते ते ते चित्रपट खूप चांगला होता तर हा चित्रपट जेव्हा लागला तेव्हा लोकांनी भरभरून त्याला प्रतिसाद दिला आता हा जो चित्रपट होता त्या पिच्चरनी कमसे कम दोन करोडच्या वरती बिझनेस केलेला आहे त्याच्यामध्ये आपले आदिनाथ कोठारे होते हे आदिनाथ कोठारे कोण आपले महेश कोठारे पोरगा आहे त्यांनी अतिशय उत्कृष्ट काम केलेलं आहे तुम्ही हा चित्रपट बघितला ना तर मधल्या सिक्वेलमध्ये त्याची जी एंट्री आहे धनाजी करून त्याचं नाव आहे तेव्हा तो एंट्री मागतो आणि मा तो जो डायलॉग मागतो जेव्हा ते अमृताबरोबर एक माणूस वाद घालत असतो तेव्हा तो येतो आणि त्यांनी जो डायलॉग बोलला ना त्या असे माणसाचे ना आपले रोमटे खडे करतो आपले केस आहेत ना असे उभे राहतात त्याच्या असा डायलॉग मारतो ना तो एकदम जबरदस्त म्हणजे त्याचा बाप त्या ॲक्शन हिरो होता मराठीमध्ये डेनेट तुम्ही ऐकलं बघितलंच असेल महेश कोटार पण त्याच्या पोराने डेनेट बोलायच्यापेक्षा ना त्यांनी त्या चेहऱ्याच्या भावाने जे चेहऱ्याचे भाव जो देतो ना त्याच्याने लोकांचं म्हणजे मन हादरून जातं तिथे बसणारा माणूस बोलतो अरे मस्त आदिनाथचा आज जबरदस्त रोल होता आदिनाथने आज आद पिक्चर किती केलेले होते लोकांच्या ध्यानात नसतील फक्त पछाडलेला काय झपाटलेला पिक्चर आलेला तेवढाच होता तिचा एक त्याच्यानंतर त्याच्या पिक्चर नव्हता कोणता चांगला पण हा पिक्चरमध्ये त्यांनी काम केलं ना ते जबरदस्त केलेलं आहे आदिनाथने आदिनाथ कोटारा याच्यामध्ये जबरदस्त रोल होता आणि अमृताने तर तिचा जे ग्लॅमर दिलेला आहे तिचा जो डॅन्स केलेला आहे तो अतिशय उत्कृष्ट आहे आता तुम्ही पहिल्याच्या पहिल्याच्या जमान्यामध्ये बघितला असेल वी शांतारामचे पिक्चर तर त्याच्यामध्ये आपण पिंजरा पिक्चर बघितला असेल आणि अजून सांगते आहे ते काय काय पिक्चर बघितला असणार मग असे जे चित्रपट बघितले असेल त्याच्यामध्ये आपण बघायचो पहिला त्याच्यामध्ये चित्रपटामध्ये लो असे लावणी हो, नाचायचे आपला तमाशा व्हायचा त्या तमाशा तमाशाचे पिक्चर यायचे त्याच्यामध्ये ते पिक्चर बनायचे त्याच्यावर ते जेव्हा आपण बघायचो चित्रपटामध्ये तर त्याच्यामध्ये दाखवायचे की ब हे तमाशामध्ये ते, ते, तमाशा ते नाचायचे बे नाचे यायचे पण त्या नाच्यामध्ये पण ते लोक कसे तमाशा करायचे नंतर मग त्याच्यामध्ये सवाल जवाब पण व्हायचे आपण सांगते आहे ते ऐकामध्ये बघितलं असेल ते सवाल जवाब कसे एक एक, एक दुसऱ्याला देतात मग ते पब्लिकला कसं आवडतं म्हणजे आपल्या मराठी दर्शकांना ते खूप आवडायचं व आता हा चित्रपट पण हा आता ह्या ह्या जमान्याचा कलरफुल चित्रपट आहे ते ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट होते पण हे जो पिक्चर आहे तो कलरफुल आहे हा पिक्चर एकदम मस्त होता हा चित्रपट त्या पिक्चरला पकडून आता बनवला गेलेला ह्याच्या पहिला पण नटरंग आलेला नटरंगमध्ये पण तुम्ही बघितला असणार आपले गणपत पाटील गणपत पाटील तो पिक्चर आधारित होता त्यांच्या ते त्यांच्या जीवनावर तो पिक्चर आधारित होता आता नटरंगमध्ये पण यांनी अमृता खानविलकरांनी गाणं गायलेलं मला ते खूप गाणं गाजलेलं मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की बारा किती ते गाणं गाजलेलं लोकांनी बघितलं किती आता अमृतानी हाच गाणं आता तुम्ही बघितलं चंद्रमुखीचा चंदा तिचा जबरदस्त नृत्य तिचा जबरदस्त ठेका त्या गाण्यावरचा लोकांना अतिशय आवडला त्याच्यावर किती जेव्हा आपल्या पोरा पोरापोरींनी मराठी पोरापोरींनी किती डॅन्स केला इंस्टाग्रामवर असे जेवढे जे आहेत ते ते आहे इंटरनेटवर आय डी त्याच्यावर त्या लोकांनी किती नाश केलेला आहे चित्रपटाचा हा चित्रपट अतिशय गाजला मराठी लोकांनी जाऊन आपल्या सगळ्या महाराष्ट्रीयन लोकांनी जाऊन तिथे पिक्चर पूर्ण बघितला आणि मराठी भाषावर प्रेम करणाऱ्यांनी पण तिथे चित्रपट बघितला जाऊन थिएटरमध्ये थिएटर तर हाऊसफुल झाला सगळ्या मराठी लोकांनी हा चित्रपट बघितला खूप चाललेला पिक्चर आहे ह्याच्यामध्ये सगळे कलाकार सगळे सगळे होते समीर होता आपला कॉमेडी क्षेत्रामधला आता किती किती ॲक्टर असे त्याच्यामध्ये होते जे आताचे लेटेस्ट ॲक्टर होते सगळे ते सगळ्यांनी चांगला अनुभव अभिनय केलेला आहे आणि प आपला प्रसादने त्याचं चांगलं नि दिग्दर्शन केलेलं आहे हा चित्रपट अतिशय चांगला आहे हा खूप गाजला पिक्चर आता हा चित्रपट ओ टी पीवर पण आलेला आहे तुम्ही जाऊन बघू शकता तुम्हाला जर बघायचा तर वेळ भेटला तर जाऊन बघा कारण का हा चित्रपट अतिशय चांगला आहे हा चित्रपट मी तुम्हाला सजेस्ट करेन की जरूर बघा तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल कुठे लागला असेल थेटरला लागला असेल कुठे असेल तर तुम्ही जरूर बघा कारण या चित्रपटाचं खूप चांगलं त्याच्यामध्ये दाखवल्या गेलेल्या आपल्या लोककलाकारांचं जीवन त्याच्यामध्ये खूप अतिशय प्रेम प्रेमळ एक कथा आहे ती त्या कथेमधून कसं त्या कथेचा अंत होतो ते तुम्ही पिक्चर बघितल्यावर तुम्हाला कळेल तर हा चित्रपट जाऊन बघा जिथे आपल्या ओ टी पीवर बघायचं असेल कुठे थेटरला लागला तर जरूर बघा आणि आपला मराठी चॅनल आहे या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेलचं बटन दाबा आणि असेच आमचे नवीन नवीन व्हिडिओ येणारे बघा नमस्कार नमस्कार मित्रांनो आज मी काय बोलणार काय बोलणार काय बोलणार तुम्ही बोलणार आज काय बोलणार मी बोलणार आहे चंद्रमुखी या चित्रपटाच्या बारेमध्ये या चित्रपटाची मी माहिती देणार आहे हा चित्रपट आता भरपूर गाजला मराठी सर्व मान सर्व लोकांनी जाऊन मराठी लोकांनी आपण सगळ्यांनी जाऊन हा चित्रपट थेटरमध्ये बघितला आणि हा चित्रपट खूप चालला लोकांच्या मनावर रास केला या चित्रपटाचे तुम्ही गाणे ऐकले असतील सगळे गाणे लोकांना खूप आवडले त्यांनी सोशल मीडियावर शो सोशल साईटवर त्याचे खूप डॅन्स केला इंस्टाग्रामवर त्यांनी त्यांचे डॅन्स केला सोशल साईटवर सगळीकडे त्यांचा डॅन्स झाला लोक पोरापोरी किती नाचले मराठी पोरपोरी नाचले हिंदी पोरापोरी नाचल्याच्या किती लोकांनी डॅन्स बनवला चंदा हा गाणं तुम्ही बघ ऐकलंच असणार किती जागेला वाजत होतं गली गलीमध्ये आपल्या गावा गावागावामध्ये वाजलं स शहरामध्ये वाजलं हे गाणं खूप गाणंच गाजलं या गाण्यामुळे चंद्रमुखीचं खूप नाव झालं हिंदी पिक्चर इंडस्ट्रीमध्ये पण या चित्रपटाची बोध खूप बाद झाली हा चित्रपट खूप चालला या पिक्चरने साऊथसारख्या इंडस्ट्रीला पण हलवलं हा चित्रपट सगळ्या मराठी लोकांनीच खूप आपल्या डोक्यावर घेतला त्याच्यामध्ये खूप लोकांना हा चित्रपट आवडला कारण की या चित्रपटाचा जे दाखवण्याचा उद्दिष्ट होता ते लोक कलाकारांच्या भावना दाखवण्याचा उद्दिष्ट होता आणि त्याच्यामध्ये आपला प्रसाद ओक यांनी त्याच्यामध्ये खूप चांगलं काम केलेलं आहे त्यांची निर्माती दिग्दर्शन त्याचं चांगलं आहे त्या चित्रपटामध्ये त्यांनी खूप चांगलं दिग्दर्शन केलेलं आहे या चित्रपटामध्ये आपण हा पिक्चर पाहिल्यानंतर आपल्याला वाटतं की हा चित्रपट खूप अतिशय चांगला बनलेला आहे ज्यामध्ये सगळे कलाकार खूप चांगले होते त्यांचं दि त्यांचं काम खूप चांगलं होतं आता हा चित्रपट जे बनवला गेलेला होता तो आपला विश्वास पाटील आहे त्याची कादंबरी होती त्या कादंबरीचं नाव होतं चंद्रमुखी ती कादंबरीवर हा चित्रपट आधारित होता हा चित्रपट लोकांना खूप आवडला कारण का या ती कादंबरीमध्ये जे हो जसं होतं तसंच या चित्रपटामध्ये त्यांनी दाखवलेलं होतं प्रसादने आपल्या आणि या चित्रपटामध्ये जे आपली हिरोईन होती ती आपली अमृता खानविलकर होती तिने खूप अतिशय चांगलं ले काम केलेलं होतं तिने वेळे आपल्या स्वतःला त्या रोलमध्ये तिने बरोबर ढाललेलं होतं त्याच्यामुळे ती हार वेळे ती वेगळी वेगळी दिसत होती आणि त्या रोलसारखे ती तिचा पूर्ण भाव होते त्या ते चित्रपट खूप चांगला होता हा चित्रपट जेव्हा लागला तेव्हा लोकांनी भरभरून त्याला प्रतिसाद दिला आता हा जो चित्रपट होता त्या पिक्चरनी कमसे कम दोन करोडच्या वरती बिझनेस केलेला आहे त्याच्यामध्ये आपले आदिनाथ कोठारे होते ते आदिनाथ कोठारे कोण आपले महेश कोठारे यांचे पोरगा आहे त्यांनी अतिशय उत्कृष्ट काम केलेलं आहे तुम्ही हा चित्रपट बघितल्यानंतर मधल्या सिक्वेलमध्ये त्याची जी एंट्री आहे धनाजी करून त्याचं नाव आहे तेव्हा तो एंट्री मारतो आणि ते तो जो डायलॉग मारतो जेव्हा त्या अमृताबर एक माणूस वाद घालत असतो तेव्हा तो येतो आणि त्यांनी जो डायलॉग बोलला ना, था 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 ना ते असे माणसाचे ना आपले रोमटे खडे करतो आपले केस आहेत ना असे उभे राहतात त्याच्या असा डायलॉग मारतो ना तो एकदम जबरदस्त म्हणजे त्याचा बाप त्या ॲक्शन हिरो होता मराठीमध्ये डेनेट तुम्ही ऐकलं बघितलंच असेल महेश कोटार पण त्याच्या पोराने डेनेट बोलायच्यापेक्षा ना त्यांनी त्या चेहऱ्याच्या भावाने ते चेहऱ्याचे भाव जो देतो ना त्याच्याने लोकांचं म्हणजे मन हादरून जातं तिथे बसणारा माणूस बोलतो अरे मस्त आदिनाथचा हो आदिनाथ आज जबरदस्त रोल होता आदिनाथने आज पिक्चर किती केलेले होते लोकांच्या ध्यानात नसते फक्त पछाडल्याला काय झपाटलेला पिक्चर आलेला तेवढाच होता त्याचा एक त्याच्यानंतर त्याच्या पिक्चर नव्हता कोणता चांगला पण हा पिक्चरमध्ये त्यांनी काम केलं ना ते जबरदस्त केलेलं आहे आदिनाथनी आदिनाथ कोटारा त्याच्यामध्ये जबरदस्त रोल होता आणि अमृताने तर त्याचं जे ग्लॅमर दिलेला आहे तिचा जो डॅन्स केलेला आहे तो अतिशय उत्कृष्ट आहे आता तुम्ही पहिल्याच्या पहिल्याच्या जमान्यामध्ये बघितला असेल वी शांतारामचे पिक्चर ते त्याच्यामध्ये आपण पिंजरा पिक्चर बघितला असेल आणि अजून सांगते आहे तर काय का पिक्चर बघितला असणार मग असे जे चित्रपट बघितले असेल त्याच्यामध्ये आपण बघायचो पहिला त्याच्यामध्ये चित्रपटामध्ये लो असे लावणी हो नाचायचे आपला तमाशा व्हायचा त्या तमाशा तमाशाचे पिक्चर यायचे त्याच्यामध्ये ते पिक्चर बनायचे त्याच्यावर ते जेव्हा आपण बघायचो चित्रपटामध्ये तर त्याच्यामध्ये दाखवायचे की ब हे तमाशामध्ये ते तमाशा नाचायचे विचारसे नाचे यायचे पण त्या नाच्यामध्ये पण ते, ते लोक कसे तमाशा करायचे नंतर मग त्याच्यामध्ये सवाल जवाब पण व्हायचे आपण सांगते आहे ते ऐकामध्ये बघितलं असेल ते सवाल जवाब कसे एक, -एक दुसऱ्याला देतात मग ते दे पब्लिकला कसं आवडतं म्हणजे आपल्या मराठी दर्शकांना ते खूप आवडायचं आता हा चित्रपट पण हा आता ह्या या जमान्याचा कलरफुल चित्रपट आहे ते ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट होते पण हे जो पिक्चर आहे तो कलरफुल आहे हा पिक्चर एकदम मस्त होता हा चित्रपट त्या पिक्चरला पकडून आता बनवल्या गेलेला ह्याच्या पहिला पण नटरंग आलेला नटरंगमध्ये पण तुम्ही बघितलं असणार आपले गणपत पाटील गणपत पाटीलवर तो पिक्चर आधारित होता त्यांच्या ते त्यांच्या जीवनावर तो पिक्चर आधारित होता आता नटरंगमध्ये पण यांनी अमृता खानविलकरांनी गाणं गायलेलं मला ते खूप गाणं गाजलेलं मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की बारा किती ते गाणं गाजलेलं लोकांनी बघितलं किती आता अमृतानी हाच गाणं आता तुम्ही बघितलं चंद्रमुखीचा चंदा तिचा जबरदस्त नृत्य तिचा जबरदस्त ठेका त्या गाण्यावरचा लोकांना अतिशय आवडला त्याच्यावर किती जेव्हा आपल्या पोरापोरींनी मराठी पोरापोरींनी किती डॅन्स केला इंस्टाग्रामवर असे जेवढे जे जो आहेत ते ते आहे इंटरनेटवर आय डी त्याच्यावर त्या लोकांनी किती नाच केलेला आहे चित्रपटाचा हा चित्रपट अतिशय गाजला मराठी लोकांनी जाऊन आपल्या सगळ्या महाराष्ट्रीयन लोकांनी जाऊन तिथे पिक्चर पूर्ण बघितलं आणि मराठी भाषा प्रेम करणाऱ्यांनी पण तिथे चित्रपट बघितला जाऊन थिएटरमध्ये थिएटर हाऊसफुल झाला सगळ्या मराठी लोकांनी हा चित्रपट बघितला खूप चाललेला पिक्चर आहे ह्याच्यामध्ये सगळे कलाकार सगळे सगळे होते समीर होता आपला कॉमेडी क्षेत्रामधला आता किती किती ॲक्टर असे त्याच्यामध्ये होते जे आताचे लेटेस्ट ॲक्टर होते सगळे ते सगळ्यांनी चांगला अनुभव अभिनय केलेला आहे आणि प आपला प्रसादने त्याचं चांगलं नि दिग्दर्शन केलेलं आहे हा चित्रपट अतिशय चांगला आहे हा खूप गाजला पिक्चर आता हा चित्रपट ओ टी पीवर पण आलेला आहे तुम्ही जाऊन बघू शकता तुम्हाला जर बघायचा तर वेळ भेटला तर जाऊन बघा कारण का हा चित्रपट अतिशय चांगला आहे हा चित्रपट मी तुम्हाला सजेस्ट करेन की जरूर बघा तुम्हाला जेव्हा वेळ भेटेन कुठे लागला असेल थेटरला लागला ला असेल कुठे असेल तर तुम्ही जरूर बघा कारण हा चित्रपटाचं खूप चांगलं आहे त्याच्यामध्ये दाखवल्या गेलेल्या आपल्या लोककलाकारांचं जीवन त्याच्यामध्ये खूप अतिशय प्रेम प्रेमळ एक कथा आहे ती त्या कथेमधून कसं त्या कथेचं अंत होतं ते तुम्ही पिक्चर बघितल्यावर तुम्हाला कळेल तर हा चित्रपट जाऊन बघा जिथे आपल्या ओ टी पीवर बघा जसे कुठे थेटरला लागला तर जरूर बघा आणि आपला मराठी चॅनल आहे या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेलचं बटन दाबा आणि असेच आमचे नवीन नवीन व्हिडिओ येणारे बघा नमस्कार नमस्कार मित्रांनो आज मी काय बोलणार काय बोलणार काय बोलणार तुम्ही बोलणार आज काय बोलणार मी बोलणार आहे चंद्रमुखी या चित्रपटाच्या बारेमध्ये या चित्रपटाची मी माहिती देणार आहे हा चित्रपट आता भरपूर गाजला मराठी सर्व मान सर्व लोकांनी जाऊन मराठी लोकांनी आपण सगळ्यांनी जाऊन हा थेटर चित्रपट थेटरमध्ये बघितला आणि हा चित्रपट खूप चालला लोकांच्या मनावर रास केला या चित्रपटाचे तुम्ही गाणे ऐकले असतील सगळे गाणे लोकांना खूप आवडले त्यांनी सोशल मीडियावर शो सोशल साईटवर त्याचे खूप डॅन्स केला इंस्टाग्रामवर त्यांनी त्यांचे डॅन्स केला सोशल साईटवर सगळीकडे त्यांचा डॅन्स झाला लोक पोरापोरी किती नाचले मराठी पोरपोरी नाचले हिंदी नाचले नाचल्याच्यावर किती लोकांनी डॅन्स बनवला चंदा आ गाने गली गली गावा गावा गाने। गाने गाने हा गाणं तुम्ही बघा ऐकलंच असणार किती जागेला वाजत होतं गली गलीमध्ये आपल्या गावागावामध्ये वाजलं स शहरामध्ये वाजलं हे गाणं खूप गाणंच गाजलं या गाण्यामुळे चंद्रमुखीचं खूप नाव झालं हिंदी पिक्चर इंडस्ट्रीमध्ये पण या चित्रपटाची बोध खूप बाद झाली हा चित्रपट खूप चालला या पिक्चरने साऊथसारख्या इंडस्ट्रीला पण हलवला हा चित्रपट सगळ्या मराठी लोकांनीच खूप आपल्या डोक्यावर घेतला त्याच्यामध्ये खूप लोकांना हा चित्रपट आवडला कारण की या चित्रपटाचा जे दाखवण्याचा उद्दिष्ट होता, लोक होता। ते लोक कलाकारांच्या भावना दाखवण्याचा उद्दिष्ट होता आणि त्याच्यामध्ये आपला प्रसाद ओक यांनी त्याच्यामध्ये खूप चांगलं काम केलेलं आहे त्यांची निर्माती दिग्दर्शन त्याचं चांगलं आहे त्या चित्रपटामध्ये त्यांनी खूप चांगलं दिग्दर्शन केलेलं आहे या चित्रपटामध्ये आपण हा पिक्चर पाहिल्यानंतर आपल्याला वाटतं की हा चित्रपट खूप अतिशय चांगला बनलेला आहे ज्यामध्ये सगळे कलाकार खूप चांगले होते त्यांचं दिल त्यांचं काम खूप चांगलं होतं आता हा चित्रपट जे बनवला गेलेला होता तो आपला विश्वास पाटील आहे त्याची कादंबरी होती त्या कादंबरीचं नाव होतं चंद्रमुखी ती कादंबरीवर हा चित्रपट आधारित होता हा चित्रपट लोकांना खूप आवडला कारण का ती कादंबरीमध्ये जे हो जसं होतं तसंच या चित्रपटामध्ये त्यांनी दाखवलेलं होतं प्रसादने आपल्या आणि या चित्रपटामध्ये जे आपली हिरोईन होती ती आपली अमृता खानविलकर होती तिने खूप अतिशय चांगलं काम केलेलं होतं तिने वेळेकाळीने आपल्या स्वतःला त्या रोलमध्ये तिने बरोबर ढाललेलं होतं त्याच्यामुळे ती हर वेळे ती वेगळी वेगळी दिसत होती आणि त्या रोलसारखे ती तिचा पूर्ण भाव होते ते ते चित्रपट खूप चांगला होता तर हा चित्रपट जेव्हा लागला तेव्हा लोकांनी भरभरून त्याला प्रतिसाद दिला आता हा जो चित्रपट होता त्या पिच्चरनी कमसे कम दोन करोडच्या वरती बिझनेस केलेला आहे त्याच्यामध्ये आपले आदिनाथ कोठारे होते हे आदिनाथ कोठारे कोण आपले महेश कोठारेंचे पोरगा आहे त्यांनी अतिशय उत्कृष्ट काम केलेलं आहे तुम्ही हा चित्रपट बघितला ना तर मधल्या सिक्वेलमध्ये त्याची जी एंट्री आहे धनाजी करून त्याचं नाव आहे तेव्हा तो एंट्री माहतो आणि ते जो डायलॉग मारतो जेव्हा ते अमृताबरोबर एक माणूस वाद घालत असतो तेव्हा तो येतो आणि त्यांनी जो डायलॉग बोलला ना त्या असे माणसाचे ना आपले रोमटे खडे करतो आपले केस आहेत ना असे उभे राहतात त्याच्या असा डायलॉग मारतो ना तो एकदम जबरदस्त म्हणजे त्याचा बाप त्या ॲक्शन हिरो होता मराठीमध्ये डेनेट तुम्ही ऐकलं बघितलंच असेल महेश कोटार पण त्याच्या पोराने डेनेट बोलायच्यापेक्षा ना त्यांच्या त्या चेहऱ्याच्या भावाने ते चेहऱ्याचे भावा भाव जो देतो ना त्याच्याने लोकांचं म्हणजे मन हादरून जातं तिथे बसणारा माणूसच बोलतो अरे मस्त आदिनाथचा आज जबरदस्त रोल होता आदिनाथने आजपर्यंत ते पिक्चर किती केलेले होते लोकांच्या ध्यानात नसतील फक्त पछाडलेला काय झपाटलेला पिक्चर आलेला तेवढाच ते ते होता तिचा एक त्याच्यानंतर त्याच्या पिक्चर नव्हता कोणता चांगला पण हा पिक्चरमध्ये त्यांनी काम केलं ना ते जबरदस्त केलेलं आहे आदिनाथने आदिनाथ, आदिनाथ कोटारा त्याच्यामध्ये जबरदस्त रोल होता आणि अमृताने तर तिचा जे ग्लॅमर दिलेला आहे तिचा जो डॅन्स केलेला आहे तो अतिशय उत्कृष्ट आहे आता तुम्ही पहिल्याच्या पहिल्याच्या जमान्यामध्ये बघितलं असेल वी शांतारामचे पिक्चर तर त्याच्यामध्ये आपण पिंजरा पिक्चर बघितला असेल आणि अजून सांगते आहे ते काय काय पिक्चर बघितला असणार मग असे जे चित्रपट बघितले असतील त्याच्यामध्ये आपण बघायचो पहिला त्याच्यामध्ये चित्रपटामध्ये लो असे लावणी नाचायचे आपला तमाशा व्हायचा त्या तमाशा तमाशाचे पिक्चर यायचे त्याच्यामध्ये ते पिक्चर बनायचे त्याच्यावर ते जेव्हा आपण बघायचो चित्रपटामध्ये तर त्याच्यामध्ये दाखवायचे की ब हे तमाशामध्ये ते नाचायचे बे ना नाचे यायचे पण त्या नाच्यामध्ये पण ते लोक कसे तमाशा करायचे नंतर मग त्याच्यामध्ये सवाल जवाब पण व्हायचे आपण सांगते आहे आए, ते ऐकामध्ये बघितलं असेल ते सवाल जवाब कसे एक एक दुसऱ्याला देतात मग ते पब्लिकला कसं आवडतं म्हणजे आपल्या मराठी दर्शकांना ते खूप आवडायचं व आता हा चित्रपट पण हा आता ह्या ह्या जमान्याचा कलरफुल चित्रपट आहे ते ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट होते पण हे जो पिक्चर आहे तो कलरफुल आहे हा पिक्चर एकदम मस्त होता हा चित्रपट त्या पिक्चरला पकडून आता बनवला गेलेला ह्याच्या पहिला पण नटरंग आलेला नटरंगमध्ये पण तुम्ही बघितला असणार आपले गणपत पाटील गणपत पाटील तो पिक्चर आधारित होता त्यांच्या ते त्यांच्या जीवनावर तो पिक्चर आधारित होता आता नटरंगमध्ये पण यांनी अमृता खानविलकरांनी गाणं गायलेलं मला ते खूप गाणं गाजलेलं मला जाऊन द्या ना घरी आता वाजले की बारा किती ते गाणं गाजलेलं लोकांनी बघितलं किती आता अमृतानी हाच गाणं आता तुम्ही बघितलं चंद्रमुखीचा चंदा तिचा जबरदस्त नृत्य तिचा जबरदस्त ठेका त्या गाण्यावरचा लोकांना अतिशय आवडला त्याच्यावर किती जेव्हा आपल्या पोरापोरींनी मराठी पोरापोरींनी किती डॅन्स केला इंस्टाग्रामवर असे जेवढे जे आहेत ते ते आहे इंटरनेटवर आय डी त्याच्यावर त्या लोकांनी किती नाश केलेला आहे चित्रपटाचा हा चित्रपट अतिशय गाजला मराठी लोकांनी जाऊन आपल्या सगळ्या महाराष्ट्रीयन लोकांनी जाऊन ते पिक्चर पूर्ण बघितलं आणि मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्यांनी पण तिथे चित्रपट बघितला जाऊन थिएटरमध्ये थिएटर हाऊसफुल झाला सगळ्या मराठी लोकांनी हा चित्रपट बघितला खूप चाललेला पिक्चर आहे ह्याच्यामध्ये सगळे कलाकार सगळे सगळे होते समीर होता आपला कॉमेडी क्षेत्रामधला आता किती किती ॲक्टर असे त्याच्यामध्ये होते जे आताचे लेटेस्ट ॲक्टर होते सगळे ते सगळ्यांनी चांगला अनुभव अभिनय केलेला आहे आणि आपला प्रसादने त्याचं चांगलं नि दिग्दर्शन केलेलं आहे हा चित्रपट अतिशय चांगला आहे हा खूप गाजला पिक्चर आता हा चित्रपट ओ टी पीवर पण आलेला आहे तुम्ही जाऊन बघू शकता तुम्हाला जर बघायचा तर वेळ भेटला तर जाऊन बघा कारण का हा चित्रपट अतिशय चांगला आहे हा चित्रपट मी तुम्हाला सजेस्ट करेन की जरूर बघा तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल कुठे लागला असेल थेटरला लागला असेल कुठे असेल तर तुम्ही जरूर बघा कारण या चित्रपटाचं खूप चांगलं त्याच्यामध्ये दाखवल्या गेलेलं आपल्या लोककलाकारांचं जीवन त्याच्यामध्ये खूप अतिशय प्रेम प्रेमळ एक कथा आहे ती त्या कथेमधून कसं त्या कथेचं आणत होतं ते, ते, ते तुम्ही पिक्चर बघितल्यावर तुम्हाला कळेल तर हा चित्रपट जाऊन बघा जिथे आपल्या ओ टी पीवर बघायचं असेल कुठे थेटरला लागला तर जरूर बघा आणि आपला मराठी चॅनल आहे या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेलचं बटन दाबा आणि असेच आमचे नवीन नवीन व्हिडिओ येणारे बघा नमस्कार नमस्कार मित्रांनो आज मी काय बोलणार काय बोलणार काय बोलणार तुम्ही बोलणार आज काय बोलणार मी बोलणार आहे चंद्रमुखी या चित्रपटाच्या बारेमध्ये या चित्रपटाची मी माहिती देणार आहे हा चित्रपट आता भरपूर गाजला मराठी सर्व मान सर्व लोकांनी जाऊन मराठी लोकांनी आपण सगळ्यांनी जाऊन हा चित्रपट थेटरमध्ये बघितला आणि हा चित्रपट खूप चालला लोकांच्या मनावर रास केला या चित्रपटाचे तुम्ही गाणे ऐकले असतील सगळे गाणे लोकांना खूप आवडले त्यांनी सोशल मीडियावर शो सोशल साईटवर त्याचे खूप डॅन्स केला इंस्टाग्रामवर त्यांनी त्यांचे डॅन्स केला सोशल साईटवर सगळीकडे त्यांचा डॅन्स झाला लोक पोरापोरी किती नाचले मराठी पोरपोरी नाचले हिंदी पोरापोरी नाचल्याच्यावर किती लोकांनी डॅन्स बनवला चंदा हा गाणं तुम्ही बघ ऐकलंच असणार किती जागेला वाजत होतं गली गलीमध्ये आपल्या गावा गावागावामध्ये वाजलं स शहरामध्ये वाजलं हे गाणं खूप गाणं गाजलं या गाण्यामुळे चंद्रमुखीचं खूप नाव झालं हिंदी पिच्चर इंडस्ट्रीमध्ये पण या चित्रपटाची बोध खूप बाद झाली हा चित्रपट खूप चालला या पिक्चरनी साऊथसारख्या इंडस्ट्रीला पण हलवला हा चित्रपट सगळ्या मराठी लोकांनीच खूप आपल्या डोक्यावर घेतला त्याच्यामध्ये खूप लोकांना हा चित्रपट आवडला कारण की या चित्रपटाचा जे दाखवण्याचा उद्दिष्ट होता ते लोक कलाकारांच्या भावना दाखवण्याचा उद्दिष्ट होता आणि त्याच्यामध्ये आपला प्रसाद ओक यांनी त्याच्यामध्ये खूप चांगलं काम केलेलं आहे त्यांची निर्माती दिग्दर्शन त्याचं चांगलं आहे त्या चित्रपटामध्ये त्यांनी खूप चांगलं दिग्दर्शन केलेलं आहे या चित्रपटामध्ये आपण हा पिक्चर पाहिल्यानंतर आपल्याला वाटतं की हा चित्रपट खूप अतिशय चांगला बनलेला आहे ज्यामध्ये सगळे कलाकार खूप चांगले होते त्यांचं दिल त्यांचं काम खूप चांगलं होतं आता हा चित्रपट जे बनवला गेलेला होता तो आपला विश्वास पाटील आहे त्याची कादंबरी होती त्या कादंबरीचं नाव होतं चंद्रमुखी ती कादंबरीवर हा चित्रपट आधारित होता हा चित्रपट लोकांना खूप आवडला कारण का ती कादंबरीमध्ये जे हो जसं होतं तसंच या चित्रपटामध्ये त्यांनी दाखवलेलं होतं प्रसादने आपल्या आणि या चित्रपटामध्ये जे आपली हिरोईन होती ती आपली अमृता खानविलकर होती तिने खूप अतिशय चांगलं काम केलेलं होतं तिने वेळे आपल्या स्वतःला त्या रोलमध्ये तिने बरोबर ढाललेलं होतं त्याच्यामुळे ती हर वेळे ती वेगळी वेगळी दिसत होती आणि त्या रोलसारखे ती तिचं पूर्ण भाव होते ते चित्रपट खूप चांगला होता हा चित्रपट जेव्हा लागला तेव्हा लोकांनी भरभरून त्याला प्रतिसाद दिला आता हा जो चित्रपट होता त्या पिक्चरनी कमसे कम से दोन करोडच्या वरती बिझनेस केलेला आहे त्याच्यामध्ये आपले आदिनाथ कोठारे होते ते आदिनाथ कोठारे कोण आपले महेश कोठारेंचे पोरगा आहे त्यांनी अतिशय उत्कृष्ट काम केलेलं आहे तुम्ही हा चित्रपट बघितल्यानंतर मधल्या सिक्वेलमध्ये त्याची जी एंट्री आहे धनाजी करून त्याचं नाव आहे तेव्हा तो एंट्री मारतो आणि ते जो डायलॉग मारतो जेव्हा ते अमृताबर एक माणूस वाद घालत असतो तेव्हा तो येतो आणि त्यांनी जो डायलॉग बोलला ना ते असे माणसाचे ना आपले रोमटे खडे करतो आपले केस आहेत ना असे उभे राहतात त्याचा असा डायलॉग मारतो ना तो एकदम जबरदस्त म्हणजे त्याचा बाप ते ॲक्शन हिरो होता मराठीमध्ये डेनेट तुम्ही ऐकलं बघितलंच असेल महेश कोटार पण त्याच्या पोराने डेनेट बोलायच्यापेक्षा ना त्यांनी त्या चेहऱ्याच्या भावाने चेहऱ्याचे भाव जो देतो ना त्याच्याने लोकांचं म्हणजे मन हादरून जातं तिथे बसणारा माणूस बोलतो अरे मस्त आदिनाथचा हो आदिनाथ आज जबरदस्त रोल होता आदिनाथने आज ते पिक्चर किती केलेले होते लोकांच्या ध्यानात नसतील फक्त पछाडलेला काय झपाटलेला पिक्चर आलेला तेवढाच होता त्याचा एक त्याच्यानंतर त्याच्या पिक्चर नव्हता कोणता चांगला पण हा पिक्चरमध्ये त्यांनी काम केलं ना ते जबरदस्त केलेलं आहे आदिनाथने आदिनाथ कोटारा याच्यामध्ये जबरदस्त रोल होता आणि अमृताने तर त्याचं जे ग्लॅमर दिलेलं आहे तिचा जो डॅन्स केलेला आहे तो अतिशय उत्कृष्ट आता तुम्ही पहिल्याच्या पहिल्याच्या जमान्यामध्ये बघितला असेल वी शांतारामचे पिक्चर ते त्याच्यामध्ये आपण पिंजरा पिक्चर बघितला असेल आणि अजून सांगते आहे का ऐका पिक्चर बघितला असणार मग असे जे चित्रपट बघितले असेल त्याच्यामध्ये आपण बघायचो पहिला त्याच्यामध्ये चित्रपटामध्ये लो असे लावणी हो नाचायचे आपला तमाशा व्हायचा त्या तमाशा तमाशाचे पिक्चर यायचे त्याच्यामध्ये ते पिक्चर बनायचे त्याच्यावर ते जेव्हा आपण बघायचो चित्रपटामध्ये तर त्याच्यामध्ये दाखवायचे की ब हे तमाशामध्ये ते, तमाशा ते नाचायचे विचारसे नाचे यायचे पण त्या नाच्यामध्ये पण ते, ते लोक कसे तमाशा करायचे नंतर मग त्याच्यामध्ये सवाल जवाब पण व्हायचे आपण सांगते आहे ते ऐकामध्ये बघितलं असेल ते सवाल जवाब कसे एक, एक दुसऱ्याला देतात मग ते पब्लिकला कसं आवडतं म्हणजे आपल्या मराठी दर्शकांना ते खूप आवडायचं आता हा चित्रपट पण हा आता ह्या या जमान्याचा कलरफुल चित्रपट आहे ते ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट होते पण हे जो पिक्चर आहे तो कलरफुल आहे हा पिक्चर एकदम मस्त होता हा चित्रपट त्या पिक्चरला पकडून आता बनवल्या गेलेला ह्याच्या पहिला पण नटरंग आलेला नटरंगमध्ये पण तुम्ही बघितलं असणार आपले गणपत पाटील गणपत पाटीलवर हो तो पिक्चर आधारित होता त्यांच्या ते त्यांच्या जीवनावर तो पिक्चर आधारित होता आता नटरंगमध्ये पण यांनी अमृता खानविलकरांनी गाणं गायलेलं मला ते खूप गाणं गाजलेलं मला जाऊन द्या ना घरी आता वाजले की बारा किती ते गाणं गाजलेलं लोकांनी बघितलं किती आता अमृतानी हाच गाणं आता तुम्ही बघितलं चंद्रमुखीचा चंदा तिचा जबरदस्त नृत्य तिचा जबरदस्त ठेका त्या गाण्यावरचा लोकांना अतिशय आवडला त्याच्यावर किती जेव्हा आपल्या पोरापोरींनी मराठी पोरापोरींनी किती डॅन्स केला इंस्टाग्रामवर असे जेवढे जे जो आहेत ते आहे इंटरनेटवर आय डी त्याच्यावर त्या लोकांनी किती नाच केलेला आहे चित्रपटाचा हा चित्रपट अतिशय चित्र गाजला मराठी लोकांनी जाऊन आपल्या सगळ्या महाराष्ट्रीयन लोकांनी जाऊन तिथे पिक्चर पूर्ण बघितलं आणि मराठी भाषा प्रेम करणाऱ्यांनी पण तिथे चित्रपट बघितला जाऊन थिएटरमध्ये थिएटर हाऊसफुल झाला सगळ्या मराठी लोकांनी हा चित्रपट बघितला खूप चाललेला पिक्चर आहे ह्याच्यामध्ये सगळे कलाकार सगळे सगळे होते समीर होता आपला कॉमेडी क्षेत्रामधला आता किती किती ॲक्टर असे त्याच्यामध्ये होते जे आताचे लेटेस्ट ॲक्टर होते सगळे ते सगळ्यांनी चांगला अनुभव अभिनय केलेला आहे आणि आपला प्रसादने त्याचं चांगलं नि दिग्दर्शन केलेलं आहे हा चित्रपट अतिशय चांगला आहे हा खूप गाजला पिक्चर आता हा चित्रपट ओ टी पीवर पण आलेला आहे तुम्ही जाऊन बघू शकता तुम्हाला जर बघायचा तर वेळ भेटला तर जाऊन बघा कारण का हा चित्रपट अतिशय चांगला आहे हा चित्रपट मी तुम्हाला सजेस्ट करेन की जरूर बघा तुम्हाला जेव्हा वेळ भेटेन कुठे लागला असेल थेटरला लागला असेल कुठे असेल तर तुम्ही जरूर बघा कारण या चित्रपटाचं खूप चांगलं आहे त्याच्यामध्ये दाखवल्या गेलेलं आपल्या लोककलाकारांचं जीवन त्याच्यामध्ये खूप अतिशय प्रेम प्रेमळ एक कथा आहे ती त्या कथेमधून कसं त्या कथेचं अंत होतो ते तुम्ही पिक्चर बघितल्यावर तुम्हाला कळेल तर हा चित्रपट जाऊन बघा जिथे आपल्या ओ टी पीवर बघा जसे कुठे थेटरला लागला तर जरूर बघा आणि आपला मराठी चॅनल आहे या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेलचं बटन दाबा आणि असेच आमचे नवीन नवीन व्हिडिओ येणारे बघा नमस्कार नमस्कार मित्रांनो आज मी काय बोलणार काय बोलणार काय बोलणार तुम्ही बोलणार आज काय बोलणार मी बोलणार आहे चंद्रमुखी या चित्रपटाच्या बारेमध्ये या चित्रपटाची मी माहिती देणार आहे हा चित्रपट आता भरपूर गाजला मराठी सर्व मान सर्व लोकांनी जाऊन मराठी लोकांनी आपण सगळ्यांनी जाऊन हा चित्रपट थेटरमध्ये बघितला आणि हा चित्रपट खूप चालला लोकांच्या मनावर रास केला या चित्रपटाचे तुम्ही गाणे ऐकले असतील सगळे गाणे लोकांना खूप आवडले त्यांनी सोशल मीडियावर शो सोशल साईटवर त्याचे खूप डॅन्स केला इंस्टाग्रामवर त्यांनी त्यांचे डॅन्स केला सोशल साईटवर सगळीकडे त्यांचा डॅन्स झाला लोक पोरापोरी किती नाचले मराठी पोरापोरी नाचले हिंदी पोरा नाचले नाचल्याच्यावर किती लोकांनी डॅन्स बनवला चंदा आ के के गावा गावा गाने। गाने हा गाणं तुम्ही ऐकलंच असणार किती जागेला वाजत होतं गली गलीमध्ये आपल्या गावागावामध्ये वाजलं स शहरामध्ये वाजलं हे गाणं खूप गाणंच गाजलं या गाण्यामुळे चंद्रमुखीचं खूप नाव झालं हिंदी पिक्चर इंडस्ट्रीमध्ये पण या चित्रपटाची बोध खूप बाद झाली हा चित्रपट खूप चालला या पिक्चरनी साऊथसारख्या इंडस्ट्रीला पण हलवला हा चित्रपट सगळ्या मराठी लोकांनी खूप आपल्या डोक्यावर घेतला त्याच्यामध्ये खूप लोकांना हा चित्रपट आवडला कारण की या चित्रपटाचा जे दाखवण्याचा उद्दिष्ट होता, लोक होता। ते लोक कलाकारांच्या भावना दाखवण्याचा उद्दिष्ट होता आणि त्याच्यामध्ये आपला प्रसाद ओक यांनी त्याच्यामध्ये खूप चांगलं काम केलेलं आहे त्यांची निर्माती दिग्दर्शन त्याचं चांगलं आहे त्या चित्रपटामध्ये त्यांनी खूप चांगलं दिग्दर्शन केलेलं आहे या चित्रपटामध्ये आपण हा पिक्चर पाहिल्यानंतर आपल्याला वाटतं की हा चित्रपट खूप अतिशय चांगला बनलेला आहे ज्यामध्ये सगळे कलाकार खूप चांगले होते त्यांचं दिल त्यांचं काम खूप चांगलं होतं आता हा चित्रपट जे बनवला गेलेला होता तो आपला विश्वास पाटील आहे त्याची कादंबरी होती त्या कादंबरीचं नाव होतं चंद्रमुखी ती कादंबरीवर हा चित्रपट आधारित होता हा चित्रपट लोकांना खूप आवडला कारण का ती कादंबरीमध्ये जे हो जसं होतं तसंच या चित्रपटामध्ये त्यांनी दाखवलेलं होतं प्रसादने आपल्या आणि या चित्रपटामध्ये जे आपली हिरोईन होती ती आपली अमृता खानविलकर होती तिने खूप अतिशय चांगलं काम केलेलं होतं तिने वेळेकाळीने आपल्या स्वतःला त्या रोलमध्ये तिने बरोबर ढाललेलं होतं त्याच्यामुळे ती हर वेळे ती वेगळी वेगळी दिसत होती आणि त्या रोलसारखे ती तिचा पूर्ण भाव होते ते, ते, ते चित्रपट खूप चांगला होता तर हा चित्रपट जेव्हा लागला तेव्हा लोकांनी भरभरून त्याला प्रतिसाद दिला आता हा जो चित्रपट होता त्या पिक्चरनी कमसे कम दोन करोडच्या वरती बिझनेस केलेला आहे त्याच्यामध्ये आपले आदिनाथ कोठारे होते हे आदिनाथ कोठारे कोण आपले महेश कोठारेंचे पोरगा आहे त्यांनी अतिशय उत्कृष्ट काम केलेलं आहे तुम्ही हा चित्रपट बघितला ना तर मधल्या सिक्वेलमध्ये त्याची जी एंट्री आहे धनाजी करून त्याचं नाव आहे तेव्हा तो एंट्री मारतो आणि तो जो डायलॉग मारतो जेव्हा ते अमृताबर एक माणूस वाद घालत असतो तेव्हा तो येतो आणि त्यांनी जो डायलॉग बोलला ना त्या असे माणसाचे ना आपले रोमटे खडे करतो आपले केस आहेत ना असे उभे राहतात त्याच्या असा डायलॉग मारतो ना तो एकदम जबरदस्त म्हणजे त्याचा बाप त्या ॲक्शन हिरो होता मराठीमध्ये डेनेट तुम्ही ऐकलं बघितलंच असेल महेश कोटार यांना पण त्याच्या पोराने डेनेट बोलायच्यापेक्षा ना त्यांनी त्या चेहऱ्याच्या भावाने ते चेहऱ्याचे चे भावा चे भाव जो देतो ना त्याच्याने लोकांचं म्हणजे मन हादरून जातं तिथे बसणारा माणूस बोलतो अरे मस्त आदिनाथचा आज जबरदस्त रोल होता आदिनाथने आजपर्यंत ते पिक्चर किती केलेले होते लोकांच्या ध्यानात नसतील फक्त पछाडलेला काय झपाटलेला पिक्चर आलेला तेवढाच ते ते होता तिचा एक त्याच्यानंतर त्याच्या पिक्चर नव्हता कोणता चांगला पण हा पिक्चरमध्ये त्यांनी काम केलं ना ते जबरदस्त केलेलं आहे आदिनाथनी आदिनाथ कोटारा त्याच्यामध्ये जबरदस्त रोल होता आणि अमृताने तर त्याचं जे ग्लॅमर दिलेला आहे तिचा जो डॅन्स केलेला आहे तो अतिशय उत्कृष्ट आहे आता तुम्ही पहिल्याच्या पहिल्याच्या जमान्यामध्ये बघितलं असेल वी शांतारामचे पिक्चर तर त्याच्यामध्ये आपण पिंजरा पिक्चर बघितला असेल आणि अजून सांगते आहे ते काय काय पिक्चर बघितला असणार मग असे जे चित्रपट बघितले असतील त्याच्यामध्ये आपण बघायचो पहिला त्याच्यामध्ये चित्रपटामध्ये लो असे लावणी नाचायचे आपला तमाशा व्हायचा त्या तमाशा तमाशाचे पिक्चर यायचे त्याच्यामध्ये ते पिक्चर बनायचे त्याच्यावर ते जेव्हा आपण बघायचो चित्रपटामध्ये तर त्याच्यामध्ये दाखवायचे की ब हे तमाशामध्ये ते नाचायचे विचारसे नाचे यायचे पण त्या नाच्यामध्ये पण ते लोक कसे तमाशा करायचे नंतर मग त्याच्यामध्ये सवाल जवाब पण व्हायचे आपण सांगते आहे ते ऐकामध्ये बघितलं असेल ते सवाल जवाब कसे एक एक दुसऱ्याला देतात मग ते पब्लिकला कसं आवडतं म्हणजे आपल्या मराठी दर्शकांना ते खूप आवडायचं व आता हा चित्रपट पण हा आता ह्या ह्या जमान्याचा कलरफुल चित्रपट आहे ते ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट होते पण हे जो पिक्चर आहे तो कलरफुल आहे हा पिक्चर एकदम मस्त होता हा चित्रपट त्या पिक्चरला पकडून आता बनवला गेलेला ह्याच्या पहिला पण नटरंग आलेला नटरंगमध्ये पण तुम्ही बघितला असणार आपले गणपत पाटील गणपत पाटील तो पिक्चर आधारित होता त्यांच्या ते त्यांच्या जीवनावर तो पिक्चर आधारित होता आता नटरंगमध्ये पण यांनी अमृता खानविलकरांनी गाणं गायलेलं मला ते खूप गाणं गाजलेलं मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की बारा किती ते गाणं गाजलेलं लोकांनी बघितलं किती आता अमृतानी हाच गाणं आता तुम्ही बघितलं चंद्रमुखीचा चंदा तिचा जबरदस्त नृत्य तिचा जबरदस्त ठेका त्या गाण्यावरचा लोकांना अतिशय आवडला त्याच्यावर किती जेव्हा आपल्या पोरापोरींनी मराठी पोरापोरींनी किती डॅन्स केला इंस्टाग्रामवर असे जेवढे जे आहेत ते ते आहे इंटरनेटवर आय डी त्याच्यावर त्या लोकांनी किती नाच केलेला आहे चित्रपटाचा हा चित्रपट अतिशय गाजला मराठी लोकांनी जाऊन आपल्या सगळ्या महाराष्ट्रीयन लोकांनी जाऊन तिथे पिक्चर पूर्ण बघितलं आणि मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्यांनी पण तिथे चित्रपट बघितला जाऊन थिएटरमध्ये थिएटर हाऊसफुल झाला सगळ्या मराठी लोकांनी हा चित्रपट बघितला खूप चाललेला पिक्चर आहे ह्याच्यामध्ये सगळे कलाकार सगळे सगळे होते समीर होता आपला कॉमेडी क्षेत्रामधला आता किती किती ॲक्टर असे त्याच्यामध्ये होते जे आताचे लेटेस्ट ॲक्टर होते सगळे ते सगळ्यांनी चांगला अनुभव अभिनय केलेला आहे आणि आपला प्रसादने त्याचं चांगलं नि दिग्दर्शन केलेलं आहे हा चित्रपट अतिशय चांगला आहे हा खूप गाजला पिक्चर आता हा चित्रपट ओ टी पीवर पण आलेला आहे तुम्ही जाऊन बघू शकता तुम्हाला जर बघायचा तर वेळ भेटला तर जाऊन बघा कारण का हा चित्रपट अतिशय चांगला आहे हा चित्रपट मी तुम्हाला सजेस्ट करेन की जरूर बघा तुम्हाला जेव्हा वेळ भेटेन कुठे लागला असेल थेटरला लागला असेल कुठे असेल तर तुम्ही जरूर बघा कारण या चित्रपटाचं खूप चांगलं त्याच्यामध्ये दाखवल्या गेलेलं आपल्या लोककलाकारांचं जीवन त्याच्यामध्ये खूप अतिशय प्रेम प्रेमळ एक कथा आहे ती त्या कथेमधून कसं त्या कथेचं आणत होतं ते तुम्ही पिक्चर बघितल्यावर तुम्हाला कळेल तर हा चित्रपट जाऊन बघा जिथे आपल्या ओ टी पीवर बघायचं असेल कुठे थेटरला लागला तर जरूर बघा आणि आपला मराठी चॅनल आहे या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेलचं बटन दाबा आणि असेच आमचे नवीन नवीन व्हिडिओ येणारे बघा नमस्कार नमस्कार मित्रांनो आज मी काय बोलणार काय बोलणार काय बोलणार तुम्ही बोलणार आज काय बोलणार मी बोलणार आहे चंद्रमुखी या चित्रपटाच्या बारेमध्ये या चित्रपटाची मी माहिती देणार आहे हा चित्रपट आता भरपूर गाजला मराठी सर्व मान सर्व लोकांनी जाऊन मराठी लोकांनी आपण सगळ्यांनी जाऊन हा चित्रपट थेटरमध्ये बघितला आणि हा चित्रपट खूप चालला लोकांच्या मनावर रास केला या चित्रपटाचे तुम्ही गाणे ऐकले असतील सगळे गाणे लोकांना खूप आवडले त्यांनी सोशल मीडियावर शो सोशल साईटवर त्याचे खूप डॅन्स केला इंस्टाग्रामवर त्यांनी त्यांचे डॅन्स केला सोशल साईटवर सगळीकडे त्यांचा डॅन्स झाला लोक पोरापोरी किती नाचले मराठी पोरपोरी नाचले हिंदी पोरापोरी नाचल्याच्यावर किती लोकांनी डॅन्स बनवला चंदा हा गाणं तुम्ही बघा ऐकलंच असणार किती जागेला वाजत होतं गली गलीमध्ये आपल्या गावा गावागावामध्ये वाजलं स शहरामध्ये वाजलं हे गाणं खूप गाणं गाजलं या गाण्यामुळे चंद्रमुखीचं खूप नाव झालं हिंदी पिच्चर इंडस्ट्रीमध्ये पण या चित्रपटाची बोध खूप बाद झाली हा चित्रपट खूप चालला या पिक्चरनी साऊथसारख्या इंडस्ट्रीला पण हलवलं हा चित्रपट सगळ्या मराठी लोकांनी खूप आपल्या डोक्यावर घेतला त्याच्यामध्ये खूप लोकांना हा चित्रपट आवडला कारण की या चित्रपटाचा जे दाखवण्याचा उद्दिष्ट होता ते लोक कलाकारांच्या भावना दाखवण्याचा उद्दिष्ट होता आणि त्याच्यामध्ये आपला प्रसाद ओक यांनी त्याच्यामध्ये खूप चांगलं काम केलेलं आहे त्यांची निर्माती दिग्दर्शन त्याचं चांगलं आहे त्या चित्रपटामध्ये त्यांनी खूप चांगलं दिग्दर्शन केलेलं आहे या चित्रपटामध्ये आपण हा पिक्चर पाहिल्यानंतर आपल्याला वाटतं की हा चित्रपट खूप अतिशय चांगला बनलेला आहे ज्यामध्ये सगळे कलाकार खूप चांगले होते त्यांचं दिल त्यांचं काम खूप चांगलं होतं आता हा चित्रपट जे बनवला गेलेला होता तो आपला विश्वास पाटील आहे त्याची कादंबरी होती त्या कादंबरीचं नाव होतं चंद्रमुखी ती कादंबरीवर हा चित्रपट आधारित होता हा चित्रपट लोकांना खूप आवडला कारण का ती कादंबरीमध्ये जे हो जसं होतं तसंच या चित्रपटामध्ये त्यांनी दाखवलेलं होतं प्रसादने आपल्या आणि या चित्रपटामध्ये जे आपली हिरोईन होती ती आपली अमृता खानविलकर होती तिने खूप अतिशय चांगलं काम केलेलं होतं तिने वेळे आपल्या स्वतःला त्या रोलमध्ये तिने बरोबर ढाललेलं होतं त्याच्यामुळे ती हर वेळे ती वेगळी वेगळी दिसत होती आणि त्या रोलसारखे ती तिचा पूर्ण भाव होते त्या चित्रपट खूप चांगला होता तर हा चित्रपट जेव्हा लागला तेव्हा लोकांनी भरभरून त्याला प्रतिसाद दिला आता हा जो चित्रपट होता त्या पिक्चरनी कमसे कम दोन करोडच्या वरती बिझनेस केलेला आहे त्या ह्याच्यामध्ये आपले आदिनाथ कोठारे होते ते आदिनाथ कोठारे कोण आपले महेश कोठारेंचे पोरगा आहे त्यांनी अतिशय उत्कृष्ट काम केलेलं आहे तुम्ही हा चित्रपट बघितला ना तर मधल्या सिक्वेलमध्ये त्याची जी एंट्री आहे धनाजी राव करून त्याचं नाव आहे तेव्हा तो एंट्री मारतो आणि ते जो डायलॉग मारतो जेव्हा ते अमृताबर एक माणूस वाद घालत असतो तेव्हा तो येतो आणि त्यांनी जो डायलॉग बोलला ना त्या असे माणसाचे ना आपले रोमटे खडे करतो आपले केस आहेत ना असे उभे राहतात त्याच्या असा डायलॉग मारतो ना तो एकदम जबरदस्त म्हणजे त्याचा बाप त्या ॲक्शन हिरो होता मराठीमध्ये डेनेट तुम्ही ऐकलं बघितलंच असेल महेश कोटार पण त्याच्या पोराने डेनेट बोलायच्यापेक्षा ना त्यांनी ते चेहऱ्याच्या भावाने चेहऱ्याचे भाव जो देतो ना त्याच्याने लोकांचं म्हणजे मन हादरून जातं तिथे बसणारा माणूस बोलतो अरे मस्त आदिनाथचा हो आदिनाथ आज जबरदस्त रोल होता आदिनाथने आज ते पिक्चर किती केलेले होते लोकांच्या ध्यानात नसते फक्त एक पछाडलेला काय झपाटलेला पिक्चर आणलेला तेवढाच होता त्याचा एक त्याच्यानंतर त्याच्या पिक्चर नव्हता कोणता चांगला पण हा पिक्चरमध्ये त्यांनी काम केलं आहे ना ते जबरदस्त केलेलं आहे आदिनाथने आदिनाथ कोटारा त्याच्यामध्ये जबरदस्त रोल होता आणि अमृताने तर त्याचा जे ग्लॅमर दिलेला आहे तिचा जो डॅन्स केलेला आहे तो अतिशय उत्कृष्ट आता तुम्ही पहिल्याच्या पहिल्याच्या जमान्यामध्ये बघितला असेल वी शांतारामचे पिक्चर ते त्याच्यामध्ये आपण पिंजरा पिक्चर बघितला असेल आणि अजून सांगते आहे का काय पिक्चर बघितला असणार मग असे जे चित्रपट बघितले असेल त्याच्यामध्ये आपण बघायचो पहिला त्याच्यामध्ये चित्रपटामध्ये लो असे लावणी हो नाचायचे आपला तमाशा व्हायचा त्या तमाशा तमाशाचे पिक्चर यायचे त्याच्यामध्ये ते पिक्चर बनायचे त्याच्यावर ते जेव्हा आपण बघायचो चित्रपटामध्ये तर त्याच्यामध्ये दाखवायचे की ब हे तमाशामध्ये ते तमाशा नाचायचे विचारसे नाचे यायचे पण त्या नाच्यामध्ये पण ते लोक कसे तमाशा करायचे नंतर मग त्याच्यामध्ये सवाल जवाब पण व्हायचे आपण सांगते आहे ते ऐकामध्ये बघितलं असेल ते सवाल जवाब कसे एक एक दुसऱ्याला देतात मग ते दे पब्लिकला कसं आवडतं म्हणजे आपल्या मराठी दर्शकांना ते खूप आवडायचं आता हा चित्रपट पण हा आता ह्या या जमान्याचा कलरफुल चित्रपट आहे ते ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट होते पण हे जो पिक्चर आहे तो कलरफुल आहे हा पिक्चर एकदम मस्त होता हा चित्रपट त्या पिक्चरला पकडून आता बनवल्या गेलेला ह्याच्या पहिला पण नटरंग आलेला नटरंगमध्ये पण तुम्ही बघितलं असणार आपले गणपत पाटील गणपत पाटीलवर तो पिक्चर आधारित होता त्यांच्या ते त्यांच्या जीवनावर तो पिक्चर आधारित होता आता नटरंगमध्ये पण यांनी अमृता खानविलकरांनी गाणं गायलेलं मला ते खूप गाणं गाजलेलं मला जाऊन द्या ना घरी आता वाजले की बारा किती ते गाणं गाजलेलं लोकांनी बघितलं किती आता अमृतानी हाच गाणं आता तुम्ही बघितलं चंद्रमुखीचा चंदा तिचा जबरदस्त नृत्य तिचा जबरदस्त ठेका त्या गाण्यावरचा लोकांना अतिशय आवडला त्याच्यावर किती जेव्हा आपल्या पोरापोरींनी मराठी पोरापोरींनी किती डॅन्स केला इंस्टाग्रामवर असे जेवढे जे जो आहेत ते ते आहे इंटरनेटवर आय डी त्याच्यावर त्या लोकांनी किती नाच केलेला आहे चित्रपटाचा हा चित्रपट अतिशय गाजला मराठी लोकांनी जाऊन आपल्या सगळ्या महाराष्ट्रीयन लोकांनी जाऊन तिथे पिक्चर पूर्ण बघितलं आणि मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्यांनी पण तिथे चित्रपट बघितला जाऊन थिएटरमध्ये थिएटर हाऊसफुल झाला सगळ्या मराठी लोकांनी हा चित्रपट बघितला खूप चाललेला पिक्चर आहे ह्याच्यामध्ये सगळे कलाकार सगळे सगळे होते समीर होता आपला कॉमेडी क्षेत्रामधला आता किती किती ॲक्टर असे त्याच्यामध्ये होते जे आताचे लेटेस्ट ॲक्टर होते सगळे ते सगळ्यांनी चांगला अनुभव अभिनय केलेला आहे आणि प आपला प्रसादने त्याचं चांगलं नि दिग्दर्शन केलेलं आहे हा चित्रपट अतिशय चांगला आहे हा खूप गाजला पिक्चर आता हा चित्रपट ओ टी पीवर पण आलेला आहे तुम्ही जाऊन बघू शकता तुम्हाला जर बघायचा तर वेळ भेटला तर जाऊन बघा कारण का हा चित्रपट अतिशय चांगला आहे हा चित्रपट मी तुम्हाला सजेस्ट करेन की जरूर बघा तुम्हाला जेव्हा वेळ भेटेन कुठे लागला असेल थेटरला लागला असेल कुठे असेल तर तुम्ही जरूर बघा कारण का चित्रपटाचं खूप चांगलं आहे त्याच्यामध्ये दाखवल्या गेलेलं आपल्या लोककलाकारांचं जीवन त्याच्यामध्ये खूप अतिशय प्रेम प्रेमळ एक कथा आहे ती त्या कथेमधून कसं त्या कथेचं आणत होतो ते तुम्ही पिक्चर बघितल्यावर तुम्हाला कळेल तर हा चित्रपट जाऊन बघा जिथे आपल्या ओ टी पीवर बघा जसे कुठे थिएटरला लागला तर जरूर बघा आणि आपला मराठी चॅनल आहे या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेलचं बटन दाबा आणि असेच आमचे नवीन नवीन व्हिडिओ येणारे बघा नमस्कार नमस्कार मित्रांनो आज में काये काये बोलनार? काये बोलनार? बोलनारा? मी काय बोलणार काय बोलणार काय बोलणार तुम्ही बोलणार आज काय बोलणार मी बोलणार आहे चंद्रमुखी या चित्रपटाच्या बारेमध्ये या चित्रपटाची मी माहिती देणार आहे हा चित्रपट आता भरपूर गाजला मराठी सर्व मान सर्व लोकांनी जाऊन मराठी लोकांनी आपण सगळ्यांनी जाऊन हा चित्रपट थेटरमध्ये बघितला आणि हा चित्रपट खूप चालला लोकांच्या मनावर रास केला या चित्रपटाचे तुम्ही गाणे ऐकले असतील सगळे गाणे लोकांना खूप आवडले त्यांनी सोशल मीडियावर शो सोशल साईटवर त्याचे खूप डॅन्स केला इंस्टाग्रामवर त्यांनी त्यांचे डॅन्स केला सोशल साईटवर सगळीकडे त्यांचा डॅन्स झाला लोक पोरापोरी किती नाचले मराठी पोरपोरी नाचले हिंदी पोरापुरी नाचले याच्यावर किती लोकांनी डॅन्स बनवला चंदा आ गली गली गावा गावा गाने। गाने हा गाणं तुम्ही ऐकलंच असणार किती जागेला वाजत होतं गली गलीमध्ये आपल्या गावागावामध्ये वाजलं स शहरामध्ये वाजलं हे गाणं खूप गाणं गाजलं या गाण्यामुळे चंद्रमुखीचं खूप नाव झालं हिंदी पिक्चर इंडस्ट्रीमध्ये पण या चित्रपटाची बोध खूप बाद झाली हा चित्रपट खूप चालला या पिक्चरने साऊथसारख्या इंडस्ट्रीला पण हलवला हा चित्रपट सगळ्या मराठी लोकांनी खूप आपल्या डोक्यावर घेतला त्याच्यामध्ये खूप लोकांना हा चित्रपट आवडला कारण की या चित्रपटाचा जे दाखवण्याचा उद्दिष्ट होता ते लोक कलाकारांच्या भावना दाखवण्याचा उद्दिष्ट होता आणि त्याच्यामध्ये आपला प्रसाद ओक यांनी त्याच्यामध्ये खूप चांगलं काम केलेलं आहे त्यांची निर्माती दिग्दर्शन त्याचं चांगलं आहे त्या चित्रपटामध्ये त्यांनी खूप चांगलं दिग्दर्शन केलेलं आहे या चित्रपटामध्ये आपण हा पिक्चर पाहिल्यानंतर आपल्याला वाटतं की हा चित्रपट खूप अतिशय चांगला बनलेला आहे ज्यामध्ये सगळे कलाकार खूप चांगले होते त्यांचं दिल त्यांचं काम खूप चांगलं होतं आता हा चित्रपट जे बनवला गेलेला होता तो आपला विश्वास पाटील आहे त्याची कादंबरी होती त्या कादंबरीचं नाव होतं चंद्रमुखी ती कादंबरीवर हा चित्रपट आधारित होता हा चित्रपट लोकांना खूप आवडला कारण का ती कादंबरीमध्ये जे हो जसं होतं तसंच या चित्रपटामध्ये त्यांनी दाखवलेलं होतं प्रसादने आपल्या आणि या चित्रपटामध्ये जे आपली हिरोईन होती ती आपली अमृता खानविलकर होती तिने खूप अतिशय चांगलं काम केलेलं होतं तिने वेळे आपल्या स्वतःला त्या रोलमध्ये तिने बरोबर ढाललेलं होतं त्याच्यामुळे ती हर वेळे ती वेगळी वेगळी दिसत होती आणि त्या रोलसारखे ती तिचा पूर्ण भाव होते ते, ते चित्रपट खूप चांगला होता तर हा चित्रपट जेव्हा लागला तेव्हा लोकांनी भरभरून त्याला प्रतिसाद दिला आता हा जो चित्रपट होता त्या पिच्चरनी कमसे कम दोन करोडच्या वरती बिझनेस केलेला आहे त्याच्यामध्ये आपले आदिनाथ कोठारे होते हैं। कोठा रहे कोठा ते आदिनाथ कोठारे कोण आपले महेश कोठारेंचे पोरगा आहे त्यांनी अतिशय उत्कृष्ट काम केलेलं आहे तुम्ही हा चित्रपट बघितला ना तर मधल्या सिक्वेलमध्ये त्याची जी एंट्री आहे धनाजी करून त्याचं नाव आहे तेव्हा तो एंट्री मारतो आणि तो जो डायलॉग मारतो जेव्हा ते अमृताबर एक माणूस वाद घालत असतो तेव्हा तो येतो आणि त्यांनी जो डायलॉग बोलला ना त्या असे माणसाचे ना आपले रोमटे खडे करतो आपले केस आहेत ना असे उभे राहतात त्याच्या असा डायलॉग मारतो ना तो एकदम जबरदस्त म्हणजे त्याचा बाप त्या ॲक्शन हिरो होता मराठीमध्ये डेनेट तुम्ही ऐकलं बघितलंच असेल महेश कोटार पण त्याच्या पोराने डेनेट बोलायच्यापेक्षा ना त्यांनी त्या चेहऱ्याच्या चे भावाने चेहऱ्याचे भाव जो देतो ना त्याच्यानी लोकांचं म्हणजे मन हादरून जातं तिथे बसणारा माणूस बोलतो अरे मस्त आदिनाथचा आज जबरदस्त रोल होता आदिनाथने अजून पिक्चर किती केलेले होते लोकांच्या ध्यानात नसतील फक्त पछाडलेला काही झपाटलेला पिक्चर आणलेला तेवढाच होता त्याचा एक त्याच्यानंतर त्याच्या पिक्चर नव्हता कोणता चांगला पण हा पिक्चरमध्ये त्यांनी काम केलं ना ते जबरदस्त केलेलं आहे आदिनाथनी आदिनाथ, आदिनाथ कोटारा त्याच्यामध्ये जबरदस्त रोल होता आणि अमृताने तर तिचा जे ग्लॅमर दिलेला आहे तिचा जो डॅन्स केलेला आहे तो अतिशय उत्कृष्ट आहे आता तुम्ही पहिल्याच्या पहिल्याच्या जमान्यामध्ये बघितला असेल वी शांतारामचे पिक्चर तर त्याच्यामध्ये आपण पिंजरा पिक्चर बघितला असेल आणि अजून सांगते आहे ते काय काय पिक्चर बघितला असणार मग असे जे चित्रपट बघितले असेल त्याच्यामध्ये आपण बघायचो पहिला त्याच्यामध्ये चित्रपटामध्ये लो असे लावणी हो नाचायचे आपला तमाशा व्हायचा त्या तमाशा तमाशाचे पिक्चर यायचे त्याच्यामध्ये ते पिक्चर बनायचे त्याच्यावर ते जेव्हा आपण बघायचो चित्रपटामध्ये तर त्याच्यामध्ये दाखवायचे की ब हे तमाशामध्ये ते नाचायचे विचारसे नाचे यायचे पण त्या नाच्यामध्ये पण ते लोक कसे तमाशा करायचे नंतर मग त्याच्यामध्ये सवाल जवाब पण व्हायचे आपण सांगते आहे ते ऐकामध्ये बघितलं असेल ते सवाल जवाब कसे एक एक, एक दुसऱ्याला देतात मग ते पब्लिकला कसं आवडतं म्हणजे आपल्या मराठी दर्शकांना ते खूप आवडायचं व आता हा चित्रपट पण हा आता ह्या ह्या जमान्याचा कलरफुल चित्रपट आहे ते ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट होते पण हे जो पिक्चर आहे तो कलरफुल आहे हा पिक्चर एकदम मस्त होता हा चित्रपट त्या पिक्चरला पकडून आता बनवला गेलेला ह्याच्या पहिला पण नटरंग आलेला नटरंगमध्ये पण तुम्ही बघितला असणार आपले गणपत पाटील गणपत पाटील तो पिक्चर आधारित होता त्यांच्या ते त्यांच्या जीवनावर तो पिक्चर आधारित होता आता नटरंगमध्ये पण यांनी अमृता खानविलकरांनी गाणं गायलेलं मला ते खूप गाणं गाजलेलं मला जाऊन द्या ना घरी आता वाजले की बारा किती ते गाणं गाजलेलं लोकांनी बघितलं किती आता अमृतानी हाच गाणं आता तुम्ही बघितलं चंद्रमुखीचा चंदा तिचा जबरदस्त नृत्य तिचा जबरदस्त ठेका त्या गाण्यावरचा लोकांना अतिशय आवडला त्याच्यावर किती जेव्हा आपल्या पोरापोरींनी मराठी पोरापोरींनी किती डॅन्स केला इंस्टाग्रामवर असे जेवढे जे आहेत ते ते आहे इंटरनेटवर आय डी त्याच्यावर त्या लोकांनी किती नास केलेला आहे चित्रपटाचा हा चित्रपट अतिशय गाजला मराठी लोकांनी जाऊन आपल्या सगळ्या महाराष्ट्रीयन लोकांनी जाऊन तिथे पिक्चर पूर्ण बघितलं आणि मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्यांनी पण तिथे चित्रपट बघितला जाऊन थिएटरमध्ये थिएटर हाऊसफुल झाला सगळ्या मराठी लोकांनी हा चित्रपट बघितला खूप चाललेला पिक्चर आहे ह्याच्यामध्ये सगळे कलाकार सगळे सगळे होते समीर होता आपला कॉमेडी क्षेत्रामधला आता किती किती ॲक्टर असे त्याच्यामध्ये होते जे आताचे लेटेस्ट ॲक्टर होते सगळे ते सगळ्यांनी चांगला अनुभव अभिनय केलेला आहे आणि आपला प्रसादने त्याचं चांगलं नि दिग्दर्शन केलेलं आहे हा चित्रपट अतिशय चांगला आहे हा खूप गाजला पिक्चर आता हा चित्रपट ओ टी पीवर पण आलेला आहे तुम्ही जाऊन बघू शकता तुम्हाला जर बघायचा तर वेळ भेटला तर जाऊन बघा कारण का हा चित्रपट अतिशय चांगला आहे हा चित्रपट मी तुम्हाला सजेस्ट करेन की जरूर बघा तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल कुठे लागला असेल थेटरला लागला असेल कुठे असेल तर तुम्ही जरूर बघा कारण या चित्रपटाचं खूप चांगलं त्याच्यामध्ये दाखवल्या गेलेलं आपल्या लोककलाकारांचं जीवन त्याच्यामध्ये खूप अतिशय प्रेम प्रेमळ एक कथा आहे ती त्या कथेमधून कसं ते कथेचं आणत होतं ते तुम्ही पिक्चर बघितल्यावर तुम्हाला कळेल तर हा चित्रपट जाऊन बघा जिथे आपल्या ओ टी पीवर बघायचं असेल कुठे थिएटरला लागला तर जरूर बघा आणि आपला मराठी चॅनल आहे या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेलचं बटन दाबा आणि असेच आमचे नवीन नवीन व्हिडिओ येणारे बघा नमस्कार नमस्कार मित्रांनो आज मी काय बोलणार काय बोलणार काय बोलणार तुम्ही बोलणार आज काय बोलणार मी बोलणार आहे चंद्रमुखी या चित्रपटाच्या बारेमध्ये या चित्रपटाची मी माहिती देणार आहे हा चित्रपट आता भरपूर गाजला मराठी सर्व मान सर्व लोकांनी जाऊन मराठी लोकांनी आपण सगळ्यांनी जाऊन हा चित्रपट थेटरमध्ये बघितला आणि हा चित्रपट खूप चालला लोकांच्या मनावर रास केला या चित्रपटाचे तुम्ही गाणे ऐकले असतील सगळे गाणे लोकांना खूप आवडले त्यांनी सोशल मीडियावर शो सोशल साईटवर त्याचे खूप डॅन्स केला इंस्टाग्रामवर त्यांनी त्यांचे डॅन्स केला सोशल साईटवर सगळीकडे त्यांचा डॅन्स झाला लोक पोरापोरी किती नाचले मराठी पोरेपोरी नाचले हिंदी पोरापोरी नाचल्याच्यावर किती लोकांनी डॅन्स बनवला चंदा हा गाणं तुम्ही बघ ऐकलंच असणार किती जागेला वाजत होतं गली गलीमध्ये आपल्या गावा, गावागावामध्ये वाजलं स शहरामध्ये वाजलं हे गाणं खूप गाणं गाजलं या गाण्यामुळे चंद्रमुखीचं खूप नाव झालं हिंदी पिक्चर इंडस्ट्रीमध्ये पण या चित्रपटाची बोध खूप बाद झाली हा चित्रपट खूप चालला या पिक्चरनी साऊथसारख्या इंडस्ट्रीला पण हलवला हा चित्रपट सगळ्या मराठी लोकांनी खूप आपल्या डोक्यावर घेतला त्याच्यामध्ये खूप लोकांना हा चित्रपट आवडला कारण की या चित्रपटाचा जे दाखवण्याचा उद्दिष्ट होता, लोक होता। ते लोक कलाकारांच्या भावना दाखवण्याचा उद्दिष्ट होता आणि त्याच्यामध्ये आपला प्रसाद ओक यांनी त्याच्यामध्ये खूप चांगलं काम दिर केलेलं आहे त्यांची निर्माती दिग्दर्शन त्याचं चांगलं आहे त्या चित्रपटामध्ये त्यांनी खूप चांगलं दिग्दर्शन केलेलं आहे या चित्रपटामध्ये आपण हा पिक्चर पाहिल्यानंतर आपल्याला वाटतं की हा चित्रपट खूप अतिशय चांगला बनलेला आहे ज्यामध्ये सगळे कलाकार खूप चांगले होते त्यांचं दिल त्यांचं काम खूप चांगलं होतं आता हा चित्रपट जे बनवला गेलेला होता तो आपला विश्वास पाटील आहे त्याची कादंबरी होती त्या कादंबरीचं नाव होतं चंद्रमुखी ती कादंबरीवर हा चित्रपट आधारित होता हा चित्रपट लोकांना खूप आवडला कारण का ती कादंबरीमध्ये जे हो जसं होतं तसंच या चित्रपटामध्ये त्यांनी दाखवलेलं होतं प्रसादने आपल्या आणि या चित्रपटामध्ये जे आपली हिरोईन होती, होती ले ले ती आपली अमृता खानविलकर होती तिने खूप अतिशय चांगलं काम केलेलं होतं तिने वेळे आपल्या स्वतःला त्या रोलमध्ये तिनी बरोबर ढाललेलं होतं त्याच्यामुळे ती हर वेळे ती वेगळी वेगळी दिसत होती आणि त्या रोलसारखे ती तिचा पूर्ण भाव होते त्या चित्रपट खूप चांगला होता हा चित्रपट जेव्हा लागला तेव्हा लोकांनी भरभरून त्याला प्रतिसाद दिला आता हा जो चित्रपट होता त्या पिक्चरने कमसे कम दोन करोडच्या वरती बिझनेस केलेला आहे त्याच्यामध्ये आपले आदिनाथ कोठारे होते ते आदिनाथ कोठारे कोण आपले महेश कोठारेंचे पोरगा आहे त्यांनी अतिशय उत्कृष्ट काम केलेलं आहे तुम्ही हा चित्रपट बघितल्यानंतर मधल्या सिक्वेलमध्ये त्याची जी एंट्री आहे धनाजी करून त्याचं नाव आहे तेव्हा तो एंट्री मारतो आणि ते जो डायलॉग मारतो जेव्हा ते अमृताबरोबर एक माणूस वाद घालत असतो तेव्हा तो येतो आणि त्यांनी जो डायलॉग बोलला ना त्या असे माणसाचे ना आपले रोमटे खडे करतो आपले केस आहेत ना असे उभे राहतात त्याच्या असा डायलॉग मारतो ना तो एकदम जबरदस्त म्हणजे त्याचा बाप ते ॲक्शन हिरो होता मराठीमध्ये डेनेट तुम्ही ऐकलं बघितलंच असेल महेश कोटार पण त्याच्या पोराने डेनेट बोलायच्यापेक्षा ना त्यांनी त्या चेहऱ्याच्या भावाने ते चेहऱ्याचे भाव जो देतो ना त्याच्याने लोकांचं म्हणजे मन हादरून जातं तिथे बसणारा माणूस बोलतो अरे मस्त आदिनाथचा आज जबरदस्त रोल होता आदिनाथने आजपर्यंत पिक्चर किती के केलेले होते लोकांच्या ध्यानात नसतील फक्त इथं पछाडलेला काय झपाटलेला पिक्चर आलेला तेवढाच होता त्याचा एक त्याच्यानंतर त्याच्या पिक्चर नव्हता कोणता चांगला पण हा पिक्चरमध्ये त्यांनी काम केलं आहे ना ते जबरदस्त केलेलं आहे आदिनाथनी आदिनाथ कोटारा त्याच्यामध्ये जबरदस्त रोल होता आणि अमृताने तर त्याचा जे ग्लॅमर दिलेला आहे तिचा जो डॅन्स केलेला आहे तो अतिशय उत्कृष्ट आता तुम्ही पहिल्याच्या पहिल्याच्या जमान्यामध्ये बघितला असेल वी शांतारामचे पिक्चर ते त्याच्यामध्ये आपण पिंजरा पिक्चर बघितला असेल आणि अजून सांगते आहे का पिक्चर बघितला असणार मग असे जे चित्रपट बघितले असेल त्याच्यामध्ये आपण बघायचो पहिला त्याच्यामध्ये चित्रपटामध्ये लो असे लावणी हो नाचायचे आपला तमाशा व्हायचा त्या तमाशा तमाशाचे पिक्चर यायचे त्याच्यामध्ये ते पिक्चर बनायचे त्याच्यावर ते जेव्हा आपण बघायचो चित्रपटामध्ये तर त्याच्यामध्ये दाखवायचे की ब हे तमाशामध्ये ते तमाशा नाचायचे विचारसे नाचे यायचे पण त्या नाच्यामध्ये पण ते, ते लोक कसे तमाशा करायचे नंतर मग त्याच्यामध्ये सवाल जवाब पण व्हायचे आपण सांगते आहे ते ऐकामध्ये बघितलं असेल ते सवाल जवाब कसे एक, एक, एक दुसऱ्याला देतात मग ते दे पब्लिकला कसं आवडतं म्हणजे आपल्या मराठी दर्शकांना ते खूप आवडायचं ब आता हा चित्रपट पण हा आता ह्या ह्या जमान्याचा कलरफुल चित्रपट आहे ते ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट होते पण हे जो पिक्चर आहे तो कलरफुल आहे हा पिक्चर एकदम मस्त होता हा चित्रपट त्या पिक्चरला पकडून आता बनवल्या गेलेला ह्याच्या पहिला पण नटरंग आलेला नटरंगमध्ये पण तुम्ही बघितलं असणार आपले गणपत पाटील गणपत पाटीलवर हो तो पिक्चर आधारित होता त्यांच्या ते त्यांच्या जीवनावर तो पिक्चर आधारित होता आता नटरंगमध्ये पण यांनी अमृता खानविलकरांनी गाणं गायलेलं मला ते खूप गाणं गाजलेलं मला जाऊन द्या ना घरी आता वाजले की बारा किती ते गाणं गाजलेलं लोकांनी बघितलं किती आता अमृतानी हाच गाणं आता तुम्ही बघितलं चंद्रमुखीचा चंदा तिचा जबरदस्त नृत्य तिचा जबरदस्त ठेका त्या गाण्यावरचा लोकांना अतिशय आवडला त्याच्यावर किती जेव्हा आपल्या पोरापोरींनी मराठी पोरापोरींनी किती डॅन्स केला इंस्टाग्रामवर असे जेवढे जे जो आहेत ते आहे इंटरनेटवर आय डी त्याच्यावर त्या लोकांनी किती नाच केलेला आहे चित्रपटाचा हा चित्रपट अतिशय गाजला मराठी लोकांनी जाऊन आपल्या सगळ्या महाराष्ट्रीयन लोकांनी जाऊन तिथे पिक्चर पूर्ण बघितलं आणि मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्यांनी पण तिथे चित्रपट बघितला जाऊन थिएटरमध्ये थिएटर हाऊसफुल झाला सगळ्या मराठी लोकांनी हा चित्रपट बघितला खूप चाललेला पिक्चर आहे ह्याच्यामध्ये सगळे कलाकार सगळे सगळे होते समीर होता आपला कॉमेडी क्षेत्रामधला आता किती किती ॲक्टर असे त्याच्यामध्ये होते जे आताचे लेटेस्ट ॲक्टर होते सगळे ते सगळ्यांनी चांगला अनुभव अभिनय केलेला आहे आणि प आपला प्रसादने त्याचं चांगलं नि दिग्दर्शन केलेलं आहे हा चित्रपट अतिशय चांगला आहे हा खूप गाजला पिक्चर आता हा चित्रपट ओ टी पीवर पण आलेला आहे तुम्ही जाऊन बघू शकता तुम्हाला जर बघायचा तर वेळ भेटला तर जाऊन बघा कारण का हा चित्रपट अतिशय चांगला आहे हा चित्रपट मी तुम्हाला सजेस्ट करेन की जरूर बघा तुम्हाला जेव्हा वेळ भेटेन कुठे लागला असेल थेटरला लागला असेल कुठे असेल तर तुम्ही जरूर बघा कारण हा चित्रपटाचं खूप चांगलं आहे त्याच्यामध्ये दाखवल्या गेलेलं आपल्या लोककलाकारांचं जीवन त्याच्यामध्ये खूप अतिशय प्रेम प्रेमळ एक कथा आहे ती त्या कथेमधून कसं ते कथेचं आणत होतं ते तुम्ही पिक्चर बघितल्यावर तुम्हाला कळेल तर हा चित्रपट जाऊन बघा जिथे आपल्या ओ टी पीवर बघा जसे कुठे थिएटरला लागला तर जरूर बघा आणि आपला मराठी चॅनल आहे या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेलचं बटन दाबा आणि असेच आमचे नवीन नवीन व्हिडिओ येणारे बघा नमस्कार